शुभ संध्या दोस्तों, अभी अभी जो मुकाबला 11 वॉरियर्स भारत और 11 वॉरियर्स दुबई के बीच में खेला गया, उसमें 11 वॉरियर्स भारत ने जीत हासिल की है और सुपर सिक्स में प्रवेश किया है। और इस विजय के शिल्पकार रहे थे गेंदबाजी में एक कद्दावर परफॉर्मेंस देने वाले खान, यानी कि इमरोज खान, 2 ओवर 10 रन 4 विकेट। हमारे साथ बीते वक्त के एक मशहूर कैप्टन क्रिकेटर जिन्होंने लेदर और रबर और टेनिस तीनों फॉर्मेट में तहलका मचाया, ऐसे अविनाश जाधव, इनके शुभ हाथों से ये मैन ऑफ द मैच अवार्ड आज दिया जा रहा है। इमरोज आइए और अपना अवार्ड हासिल कीजिए। एक बहुत ही खूबसूरत टी शर्ट 70-70 का, एक खूबसूरत ट्रॉफी जिस पर नीटॉन वाल्व का लोगो है और मैन ऑफ द मैच। इमरोज, सबसे पहले तो विनर में वापसी और इतना, किस तरह से आप परफॉर्मेंस को देखते हैं? हाँ, विनर में वापसी मतलब वो तो हमारी खुद की टीम है, ऐसा कुछ नहीं है, थोड़ी मिसअंडरस्टैंडिंग की वजह से थोड़ा अलग हो गए थे, और परफॉर्मेंस को देख के जाए तो अच्छा परफॉर्मेंस था। इमरोज, टेनिस क्रिकेट जो है बैट्समैनों का क्रिकेट है, क्योंकि बॉल जो आजकल बन रही है मैदान के बाहर जाती है। आपके पहले अनास को भी बॉलिंग के लिए एक प्राइज मिला, आज आपको प्राइज मिला है। ये मैदान और इस तरह के ग्राउंड्स जब रहेंगे तो आपको वाकई में इसमें फिर बॉलर्स के लिए भी कुछ बचा हुआ है? ऐसे सब ग्रासी ग्राउंड, ग्रासी विकेट होगा ना तो बॉलर को कुछ मिलता है, क्योंकि नहीं तो बाकी सब ग्राउंड पे सब छोटे सिक्स, इसमें मट्टी का विकेट, तो बॉलर को कुछ भी नहीं मिलता उसमें। और उसमें 50 यार्ड 40 यार्ड का सर्कल मतलब बाउंड्री रहता है, उसमें क्या बॉलर डालेगा, क्या मैच जिताएगा वो। इमरोज, अब जबकि सुपर सिक्स में पहुंच चुकी है तो ओवरऑल आज के दोनों मैचेस को अगर आप देखते हैं तो आपको लग रहा है कि आपकी टीम लय में और उन्होंने टोटल क्रिकेट खेला है दोनों मुकाबलों में? हाँ, टीम परफॉर्मेंस था और सबने मिलकर अच्छा परफॉर्मेंस किया, और बस इतना ही बोलना चाहूंगा। बहुत बहुत शुक्रिया, इंशाल्लाह अल्लाह आपको बहुत नेकी दे, बरकत, आप बहुत आगे बढ़े, ये हमारी ओर से दुआ है। बहुत बहुत शुक्रिया दोस्तों। ये थे इमरोज खान, 2 ओवर 10 रन और 4 विकेट लेकर उन्होंने आज अपनी टीम को सुपर सिक्स में पहुंचा दिया है। हेलो हेलो, स्वागत आहे पुन्हा एकदा 70-70 प्रेझेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश मध्ये आपलं सर्वांचं। दोन्ही संघांनी एक एक मॅच इथे गमावलेली आहे आणि त्यानंतर अस्तित्वाची लढाई या मॅच मध्ये, जो संघ जिंकेल त्या संघाचं अस्तित्व कायम असेल या स्पर्धेमध्ये, जो संघ हारेल तो या स्पर्धेच्या बाहेर। आणि पहिल्याच बॉलवर विकेट, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर थोडासा बाहेर जाणारा, बाहेर निघणारा, स्विंग होणारा बॉलवर कुठेतरी बॅट लावण्याचा प्रयत्न, आणि तिथे महत्वाची विकेट गमावली। सुपर, जिस तरह से दिनेश नाकरानी बॉल को कट कराते हैं, देखिए जंगल में दौड़ते हुए हिरन की तरह। मैचलेस के दो गेंदबाजों के बोलिंग एक्शन का मैं कायल था, प्रवीण तांबे और शंतनु गायचोर। आज आप देखो दिनेश नाकरानी, मुझे मतलब व्हाट अ स्मूथ बोलिंग एक्शन। अभी यू माइट वांट टू इलैबोरेट। एब्सोल्युटली, इज मॅन फ्रॉम गुजरात ना, खरंच त्याचा बॉल आज अजित मोहिते सारख्या प्लेअरला आउट घेणं खरं इझी नसतं, आणि ते पण सर्कलमध्ये। यस, बोल अ सुपर बॉल,
प्रवीण तांबे बद्दल बोलायचं झालं आणि संतू बद्दल बोलायचं तर दे युज टू बॉल अ गुड गुड लाईन अँड लेंथ आणि एकदम सेन्सिबल क्रिकेटर होते. त्याचप्रमाणे आता नाकराणी बॉलिंग टाकत आहेत. दिनेश नाकराणी एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये देखील आणि त्याचबरोबर लेदर क्रिकेटमध्ये देखील. युगांडा या देशासाठी ते लेदर क्रिकेट देखील खेळतात आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे. युगांडा देशासाठी खेळणं आणि त्याचबरोबर आपल्या या मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश मध्ये तेवढा चांगला परफॉर्मन्स देणं ऍब्सोल्युटली कुणाल, कारण कुठल्याही देशासाठी प्रतिनिधित्व करणं ही त्या व्यक्तीसाठी एकदम मानाची बाब असते आणि युगांडासाठी खेळणं आणि नंतर येऊन बिग बॅश खेळणं रिअली क्रेडिट. अगदी बरोबर. व्हाइट बॉल इथे आलाय. दिनेश नाकराणी लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहे, भरपूर वेगाने येतोय बॉल पर्यंत. तोपर्यंत एक रन इथे कंप्लीट केली जाईल. राकेश कहरला बॅटिंग साठी लवकर यावं लागलं दिनेश नाकराणीच्या विरुद्ध, कारण एक वेगळी रणनीती असावी. नहीं, डेफिनेटली लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन की तरफ भी तवज्जो कर रहे हैं. उनके पास योगेश पवार जैसा भी एक ऑप्शन है, लेकिन उनको थोड़ा पीछे रखा है ऐसा मैं समझ रहा हूं. यावेळेला बॉलिंग चांगली होत असताना दिनेश नाकराणीची जास्त रूम देताना दिसत नाही. एक महत्वाची गोष्ट म्हणजे चांगला बाउन्स मिळतोय पिच मधून. नहीं, डेफिनेटली, और पिच से मदद लेना, सी इन द एयर एंड ऑफ द विकेट. अब आप देखिए विकेट के ऊपर भी हरी घास है थोड़ी सी, और टिंज ऑफ ग्रीन जिसको इंग्लिश में कहा जाता है उसको किस तरह कैपिटलाइज किया जाता है ये इंपॉर्टेंट रहेगा. दिनेश नाकराणी तो संदीप आणि यावेळेला बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईन मधून बॉल निघतोय डीप मध्ये. इथे रन्स मिळतील चार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये यश मिळतंय. हा 70-70 बिग बॅश चौकार. नाही, बहुत ही बढिया. दिनेश नाकराणी अगर कुछ भी करें तो हम भी कुछ सामने कर सकते हैं, और ये दिखा दिया वहां पर संदीप पाटिल ने. और ये चौका डेफिनेटली यहां पर टीम को मजबूती देगा, उनके आत्मविश्वास को भी बढ़ाएगा. पप्पूने स्वतःला सोनारीने पप्पूला ऍडजस्ट करून हा शॉट मारला, कारण याच्या आधीचा बॉल त्याने उडाला असल्यामुळे तो थोडा संभ्रमात पडला होता. मागच्या बॉलवर संभ्रमात पडलेला खेळाडू दुसऱ्या बॉलवर खूप चांगल्या पद्धतीने खेळतो, हेच तर खऱ्या अर्थाने क्रिकेट आहे. एक क्रिकेटचं परिसूत्र आहे, चांगल्या बॉलचा सन्मान करा, खराब बॉलचा समाचार घ्या, आणि त्या परिसूत्रावर आतापर्यंत खरा उतरलाय पप्पू. या वेळेला फ्रंट फुटवर येऊन थोडासा खेळण्याचा प्रयत्न, परंतु बीट होतोय. मग लालित जे फुटवर्क म्हणता येईल ते दिसलं नक्की, परंतु बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचता आलेला नाहीये या बॉलवर बॅट्समन पप्पूला. डेफिनेटली बल्लेबाज के बॉडी लैंग्वेज को अच्छा पढ़ रहे, पिच से मदद ले रहे और पूरे तजुर्बे को काम में ला रहे. दिनेश नागराणीचा हा बॉल थोडासा अपिश खेळला होता, कव्हर पॉइंट मधून डीप मध्ये बॉल निघतोय. ते रन नक्की मिळतील संदीप पाटीलला. दोन रन इथे कंप्लीट करत असताना तिसऱ्या रनचा इथे प्रयत्न होईल का, परंतु बॉल कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि इथे येतोय आणखीन एक 70-70 मुंबई क्रिकेट बिग बॅश चौकार. बहुत ही खूबसूरत टाइमिंग. मैं समझता हूं रनों की जरूरत है. ये मुकाबला दोनों टीमों के लिए अस्तित्व की लड़ाई है, क्योंकि जो टीम इस मुकाबले को हार जाती है उसके लिए 70-70 प्रस्तुत मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश समाप्त हो जाएगा. लेकिन जो टीम जीतेगी उसको आखिरी मुकाबला खेलने का मौका मिलेगा. सो आई थिंक दिस इज व्हाई दिस इज अ गेम ऑफ सर्वाइवल. खरंच पप्पूचा क्लास या शॉर्ट मध्ये दिसला, कारण जस्ट पुश होता आणि गॅप मध्ये पुश करून चार रन मिळवलं म्हणजे खरंच इट शोज द क्लास ऑफ द बॅट्समन. अगदी बरोबर आहे, क्लास इथे दाखवत असताना. पहिल्या ओव्हरचा खेळ इथे संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड रन आहेत मॅजिकल फिगर मध्ये 10 आणि इथे एक विकेट गमावलेली आहे. बॅट्समन आउट होणारा ठरला होता अजित मोहिते. मागच्या मॅच मध्ये गोल्डन डक, या मॅच मध्ये गोल्डन डक, कुठेतरी फॉर्म समस्या भेडसावते अजित मोहितेला, कारण पहिलाच बॉल फेस करत असताना तो आउट झालाय. हरी सर, नाही कभी कभी ऐसा होता है कि आप आउट हो जाते हैं, और इसका शून्य का अगर कोई मुझे पूछता है तो शून्य की जब बात आती है ना, मरवन अट्टापट्टी इज द क्लासिक एग्जाम्पल.
जिसने मरवन अट्टापट्टू का करियर पढ़ लिया वो कभी लाइफ में मायूस नहीं हो सकता, जीरो आते रहेंगे। देखिए जो आज जीरो है वो कल हीरो बनेगा, वो कल सुपर हीरो बनेगा। और इसलिए मैं समझता हूं अजीत मोहिते शायद थोड़ी सी उनकी टेक्निक में प्रॉब्लम है, लेकिन वो बहुत जल्दी रिकवर कर सकते हैं, इस बात को भूलना नहीं होगा। स्वर्गीय रतन बुआ चषक में लगातार दो बार मैन ऑफ द सीरीज का जिन्होंने पुरस्कार लिया है, ही इज अ बिग प्लेयर। अरे जी मैं आपकी मत से बहुत सहमत हूँ, तो मरवन अट्टापट्टू का मैंने भी पढ़ा है, ही हैज रिकवर्ड फ्रॉम लिटरली, उसने क्रिकेट छोड़ने का इरादा किया था लेकिन फिर भी अभी ही इज द बेस्ट प्लेयर ऑफ द श्रीलंकन क्रिकेट। आई थिंक अजीत हैज टू बी टेक लेसन फ्रॉम हिम। ये चांगली बॉलिंग ओवर नंबर दोन ला आता इथे सुरुवात झाली आणि दुसऱ्या ओवर मध्ये बॉलिंग करण्यासाठी आला ऐश्वर्य सुर्वे, मुंबईचा आणखीन एक तेज तर्रार बॉलर आणि अगदी फुलर लेनची बॉलिंग मुंबई क्रिकेटमध्ये बोलतात टिचून बॉलिंग करणं काय असतं ते नेहमीच ऐश्वर्य सुर्वेनी दाखवलंय। पहिलाच बॉल अतिशय योग्य टप्प्यावर टाकला, दुसऱ्या बॉलच्या प्रतीक्षेमध्ये असेल संदीप पाटील। मागच्या मॅचमध्ये खूप चांगली बॅटिंग केली होती संदीपने, स्टार्ट चांगला मिळाला होता आणि आता कुठेतरी या मॅचमध्ये देखील त्याला सुरुवात मिळाली। एक चौकार त्याने चांगला मारला, मगाशी अपीच जो खेळला होता कव्हर पॉईंटमधून एक रिव्हर्स स्वीपचा चौकार त्याने मारला, दोन बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून आले, 200 स्ट्राईक रेटने खेळतोय त्यामुळे बॅटिंग खूप चांगली त्याच्याकडून सुरू झाली आहे। ऐश्वर्याचा हा बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला बॉल होता, थोडस तिथे फंबलिंग होतं फिल्डिंग मध्ये, एक रन इथे कम्प्लीट करत असताना बॅट्समन संदीप पाटील पावर प्ले के दोनों ओवर्स में अब तक एक प्रभावशाली गेंदबाजी हमें देखने को मिली है। दिनेश नाकरानी अपने पहले मैच के मुकाबले दूसरे मुकाबले में बहुत ज्यादा शिद्दत के साथ बॉलिंग करते हुए नजर आए, वहीं ऐश्वर्य सुर्वे को पावर प्ले का ओवर देकर यहाँ पर एक मास्टर स्ट्रोक खेला है इस वक्त कांधारी किंग्स के कप्तान ने। अगदी बरोबर आहे, मास्टर स्ट्रोक तर खेळलेला आहे कांधारी किंगच्या कॅप्टनने, परंतु त्यामध्ये कितपत यश मिळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। बॉल तयार, फुलटोस बॉल, यावेळेला टायमिंग थोडस मिस झालं असं वाटतंय आणि इथे पा जजमेंट, व्हॉट अ कॅच, बॅट्समन आउट, जजमेंट चांगला आहे, बॅट्समन इथे आउट होईल आणि एक मोठी विकेट बॅट्समन राकेश कहर बॅक टू द पॅव्हिलियन। इसरार खान ने क्या कॅच लिया है, आज तो खानों का दिन है। देखिए किस तरह से दौड़े, अपने बॉडी बैलेंस को रखा, ग्रैब किया, खुशी का इजहार। और क्या ये वाकई में विकेट वाला गेंद था? मुझे नहीं लगता ये विकेट देने वाला गेंद था। नहीं नहीं, इट वाज अ लो फुल टॉस हरीश जी, इट इज डिफिकल्ट टू हिट। उसने ऐश्वर्य सूर्य एज अ टैलेंट, यस रिप्रेजेंटेड एमपीएल ऑल्सो, आणि माझा आता ड्यूरिंग द मैच त्याच्यावर बोलणं झालं तेव्हा त्याला मीच बोललो होतो की यू शुड बॉल अँड यू शुड बॅट इन दिस विकेट बिकॉज ही हैज अ एक्सपीरियंस ऑफ That's such a grassy wickets. तो राकेश कहर को जो पिंच हिटर के रूप में कहिए या फिर स्ट्रेटेजी के रूप में ऊपर भेजा गया था, वो प्लान जो है वो कामयाब नहीं हो पाया है और इसलिए अब आने वाले जो बल्लेबाज है उनके ऊपर जिम्मेदारी बढ़ गई है। इसे एक प्लान इथे फेल झालाय आणि त्यामुळे जबाबदारी वाढली आता पुढच्या बॅट्समनची आणि त्या जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे। राकेश कहर आउट झाल्यानंतर संदीप साठी हा बॉल आणि यावेळेला संदीप नो बॉलचा इशारा केलाय, कॅच तर पकडला गेला होता परंतु नो बॉल आलाय त्यामुळे नेक्स्ट बॉलर असेल फ्री हिट। अंपायर अनिल आवळेगावकर यांचा इशारा येतो हा नो बॉल असेल आणि आता लेफ्ट हँडेड बॅट्समन योगेश पवारला पहिला बॉल फेस करायचा आहे हरीश सर आणि तो देखील आहे फ्री हिट। नाही देखिए कितने लोगों को जीवन में ऐसे मैचेस मिलते हैं कि जब आप ग्राउंड पे जाए पहला बॉल जो है वो फ्री हिट वाला बॉल है, मतलब ये तो ऐसा हुआ कि क्रिसमस सेल चल रहा है, आप शॉपर स्टॉप में खरीदी करने चले गए, वहां पर कैशबैक भी मिला और जाते समय एक बहुत आलीशान आपको टेडी बेयर भी दिया गया। सेट होने सर की अतिशय उत्कृष्ट बॉल है योगेश पवार साठी, फ्री हिट बॉल ऑन साइड ला ऑन ड्राइव केलाय आणि इथे मात्र फिल्डिंग खराब आणि याही बॉल वर बॉल चालला सीमा पार, रन्स मिळतील 4, हा 70-70 मुंबई क्रिकेट बिग बॅश चौकार। एक चीज आपने देखी होगी कुणाल और अभी मैं बताना चाहूंगा, योगेश पवार की जो बैटिंग की शैली है, योगेश पवार के बल्ले से शायद आप उतने सिक्स नहीं देखेंगे लेकिन जितने चौके आप उनके बल्ले से देखेंगे मुझे नहीं लगता और कोई मार पाएगा। अपने पहले मैच में भी जो उन्होंने स्क्वायर कट लगाया था आज भी आंखों में बंद हो चुका है, आकर्षक बल्लेबाजी और ये योगेश पवार की बल्लेबाजी की खासियत है, क्रिकेट की जो टेक्निक है उसको उजागर करने वाली बैटिंग। बराबर हरीश जी, ही इज अ टेक्निकली साउंड प्लेयर योगेश पवार, टेक्निक्स खूप चांगल्या दाखवत असताना योगेश पवार।
यावेळा पुन्हा एकदा मनगडाचा अगदी योग्य वापर, हलक्या हाताने फक्त दिशा दिली, एक रनने स्ट्राईक रोटेट केली, एका बॉलवर चौकार आलाय, कॉन्फिडन्स वाढला, त्यानंतर स्ट्राईक रोटेट केली, पप्पू चांगल्या फॉर्म मध्ये दिसतोय, त्याला स्ट्रायकिंग एंडला आणलं, हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट इथे दिसते. ओव्हर बॅटिंग बी न करे, अंडर बॅटिंग बी न करे, ऑप्टिमम बॅटिंग करे, दॅट इज व्हॉट ही इज केपेबल ऑफ. 19/2. इट्स अ प्रेशर मॅच. नाऊ ही हॅज टू प्रूव्ह, योगेश पवार हॅज टू प्रूव्ह, बिकॉज ही इज अ एक्सपिरियन्स प्लेअर या टीम मधला बहुतेक माझ्या मते, आणि पप्पू पण एक्सपिरियन्स आहे, त्यांना ही मॅच जिंकणं भरपूर त्या हिशोबानेच खेळावं लागेल. अगदी डू ऑर डाय ही मॅच आहे दोन्ही टीमसाठी. जो संघ इथे पराभूत होईल त्याचा या स्पर्धेतला परतीचा प्रवास सुरू होईल. यावेळेला आखू टप्प्याचा बॉल आणि इथे कॅच ड्रॉप, इथे जीवदान मिळते. अब देखिए दूधिया रोशनी है, मैं समझ सकता हूं ग्राउंड में, लेकिन उतनी भी शबनम नहीं है कि पैर फिसल जाए. अब इस तरह के परफॉर्मेंसेस आज देखने को मिले हैं. एबीसीडी, एनीबडी कैन ड्रॉप. बरोबर हा माझ्या मते हुसेन ने कॅच ड्रॉप केला असं वाटतं, चिता कॅमचे बिलाल ने. हा बरोबर, त्यामुळे नाही इट्स अ फॅक्ट नाही, फिल्डिंग ॲज चंद्रा टोल्ड यु नो, फिल्डिंग ही आपल्या हातात असते. माणसाने कुठल्याही क्रिकेटरने फिल्डिंगवर जास्त जोर दिला पाहिजे हे आमचं मत आहे. तर दोन ओव्हरचा खेळ इथे संपला. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर 19 रन आहेत, 19 ऑन स्कोरबोर्ड, विकेट इथे गमवलेल्या आहेत दोन, अजित मोहिते आणि राकेश कहर हे दोन बॅट्समन आउट झालेत. दोन ओव्हर नंतर हलकीशी एक टीम मिटिंग बोलवली जाते, कारण ज्या पद्धतीने रनचा जो फ्लो आहे तो कुठेतरी थांबवायचा आहे. बॅटिंग सध्या खूप चांगली करत असताना बॅट्समन संदीप पाटील, पप्पू 7 बॉलमध्ये 10 रन, योगेश पवारने फ्रीडचा खूप चांगला फायदा उचलला, त्याच्या बॅटमधून पहिल्या बॉलवर चौकार. करण रनरेटवर नजर टाकली तर 9.50 सरासरीने आतापर्यंत बॅटिंग सुरू आहे, आणि अशाच पद्धतीने सातत्य जर ठेवलं तर चांगला स्कोरबोर्ड आपल्याला पाहायला मिळू शकतो, आणि दुसऱ्या इनिंग मध्ये मोठी धावसंख्या देखील चेस करायला लागू शकते. तिसऱ्या ओव्हरचा खेळ इथे सुरुवात होईल, आणि तिसऱ्या ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आता सुरेश तमिल तयार आहे. मेरे ख्याल से एक अच्छा बदलाव, ऐश्वर्य सुर्वे को पावर प्ले का ओवर करवा कर एक स्कोरबोर्ड पर लगाम लगाने का प्रयास जरूर किया है, क्योंकि ये मैदान की परिस्थितियों को अगर आप देखें और आज का टेनिक्स के बॉल का क्रिकेट है, ये मेरे ख्याल से रीजनेबल पावर प्ले स्कोर कहा जाएगा. और अविनाश से जब हमारी बात हुई तो उन्होंने कहा था एनीथिंग बिटवीन 20-25 शुड बी अ गुड पावर प्ले स्कोर, एंड आई थिंक इट इज ऑलमोस्ट नियरिंग दैट. योगेश पवार 2 बॉल में 5 बनाकर खेल रहे हैं और संदीप खेल रहे 7 बॉल में 10 रन बनाकर. अगदी बरोबर आहे, पावर प्ले मध्ये ईश्वर सुर्वेने बॉलिंग केली आणि त्यानंतर आता सुरेश तमिलच्या हातामध्ये इथे बॉल देण्यात आलाय. ओव्हर नंबर 3 खेळ सध्या सुरू आहे, इंडो रायडर्स विरुद्ध कांदारी किंग्स मध्ये. ही मॅच टॉस इथे जिंकला होता टीम कांदारी किंग्सने, बॉलिंग करण्याचा निर्णय इथे घेण्यात आलाय इंडो रायडर्सच्या विरुद्ध. यावेळेला बॉल थोडासा हवेत होता, तिथे प्रयत्न खूप चांगला झालाय, आणि तत्पूर्वी योगेश पवारने सेकंड रन साठी कॉल केलाय, आणि इथे सेकंड रन धोक्याची होईल का, तिसऱ्या अंपायर कडे जातात ऑन फील्ड अंपायर. हा निर्णय आता तिसऱ्या अंपायरच्या कोर्ट मध्ये आहे. एक रुका हुआ फैसला, मतलब अब यहां पर तीसरे अंपायर के निर्णय का हमें इंतजार है, लेकिन क्या वाकई में अभी आपको लग रहा है कि वहां पर दूसरा रन था? हेलो हरीश जी, शायद मुझे तो लगता है नहीं था, लेकिन योगेश पवार इज इन ही वांट्स टू टेक अ स्ट्राइक एंड ही वांट्स टू रोटेट टेक अ स्ट्राइक, दैट्स व्हाई ही हैज रन. डिसिजन थोडासा पेंडिंग आपल्याला पाहायला मिळतोय. एक रन इथे कंप्लीट झाली आहे, दुसऱ्या रन साठी प्रयत्न केला, बॉल जसा सुटला तिथून, आणि त्यानंतर ऑन फील्ड अंपायर जे आहेत अनिल आवळेगावकर त्यांनी हा डिसिजन पाठवला तिसऱ्या अंपायरच्या कोर्टमध्ये. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. बॉल सुटल्यानंतर दुसरा रनचा प्रयत्न, पिकअप गॅदर अँड थ्रो एकाच ऍक्शन मध्ये, थ्रो अगदी स्टंपच्या जवळ होता, आणि त्यानंतर योगेशने जे अंतर होतं ते योग्यरित्या कापलंय, त्यामुळे इथे 2 रन मिळतील. ये अपने आप में एक बहुत बड़ी बात है, क्योंकि योगेश पवार ने फील्डिंग के ऊपर थोड़ा सा प्रेशर डालने का प्रयास किया और मौका था तो दूसरा रन भी चुरा लिया, बहुत बढ़िया. तो नॉट आउट निर्णय इथे आलेला आहे, कॅमेरा वर्क किती चांगला आपल्याला पाहायला मिळतं, प्रयत्न खूप चांगला झाला तिथे कॅच घेण्याचा.
दिनेश नाकराणी यांच्याकडून युगंडा नॅशनल प्लेयर आहेत आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. अतिशय पराकष्टा केली प्रयत्नांची आणि त्यानंतर काय थ्रो होता, परंतु योगेश तेवढा चपळ चालाक भरपूर वेगाने ते दोन रन कंप्लीट केल्यात. चांगली बॉलिंग आणि तेवढाच चांगला स्ट्रोक, अगदी फ्रंट फुटवर येऊन फक्त दिशा दिली, डेलिकेट टच इथे देत असताना सिंगलने स्ट्राईक रोटेट करतो, चांगली बॅटिंग. सेन्सिबल क्रिकेट आय थिंक योगेश पवार खरंच सेन्सिबल क्रिकेट खेळत आहे. त्यांनी जाणून घ्या, जसं नाईट मॅच जशी रात्र होत जाईल तसा स्कोर चेस करणं थोडं डिफिकल्ट होणार आहे, त्या हिशोबाने योगेश पवार टार्गेट एक माइंडसेट करून क्रिकेट खेळत आहे. अगदी बरोबर आहे, जर एक चांगलं टार्गेट सेट केलं तर चेसिंग मध्ये थोडीशी कठीणाई येऊ शकतात. आणि मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं, अवघ्या 3 ओव्हर मध्ये मॅच फिनिश केली सुमित डेकले आणि शाहिद शेखने. सुमितने खूप दमदार बॅटिंग केली पहिल्या मॅच मध्ये 0, परंतु त्यानंतर दमदार खेळ. यावेळेला क्लीन बोल्ड, यूएस आय डेफिनेटली हिट आणि इथे मात्र बॅट्समन आउट होतोय. संदीप पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली बॉलिंग सुरेश तमिलची. नक्कीच सुरेश तमिळ इज माय आय थिंक कुणाल गे इज फ्रॉम सुरेश तमिळ इज फ्रॉम गुजरात. याज मस्त चारही चेंडू चांगले टाकले आणि ते ब्लॉक होलमुळे टाकले आणि आता अतिशय उत्कृष्ट गोलंदाजी बोलू शकतो. ते क्या बढिया बॉलिंग एक्शन है और जिस तरह से एग्जीक्यूट किया था और रन बनाने का उतावलापन यहां पर महंगा पड़ रहा है. परफेक्ट यॉर्कर, मतलब इससे ज्यादा आप किसी बॉलर से क्या एक्सपेक्ट करेंगे. और बॉलिंग एक्शन उनका इंग्लैंड के नील फॉस्टर की याद दिलाता हुआ, अ परफेक्ट बॉलिंग एक्शन एंड एक्सलेंट एग्जीक्यूशन. बॅटचा फेस भरपूर लवकर क्लोज केलाय या वेळेला या क्षणाला बॅट्समन संदीप पाटील यांनी, त्यामुळे चकवा देत बॉल पायाच्या आणि बॅटच्या गॅप मधून निघून गेला, लेग स्टंपवर जाऊन हिट होतोय. त्यामुळे एक मोठी विकेट सुरेश तमिळच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर आतापर्यंत 22-22, लॉस ऑफ 3 विकेट, 3 विकेट गमावलेले आहेत, 22 रन. स्कोरबोर्ड सातत्याने हलताना दिसतो, परंतु विकेट देखील गमावल्या जातात यामध्ये शंका नाहीये. चांगली बॉलिंग करत असताना कंधारी किंग्स या मॅच मध्ये. सुरेश तमिळ पुन्हा एकदा यॉर्कर लेनचा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली, शॉर्ट कव्हरला बॉल जातोय. तत्पूर्वी 1 रन इथे मिळते, चांगली ओव्हर कंधारी किंग्स साठी. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय आतापर्यंत त्याने 4 रन खर्च केलेले आहेत, त्यामध्ये 1 विकेट 4 बॉल टाकलेले आहेत सुरेश तमिळने. सबसे बड़ी बात यह है कि पहली हार के बाद अपने गिरेबान में तमाम टीमें झांकती है, देखती है कहां गलती हुई, और जो टीमें गलतियों को दोहराती नहीं है वो कामयाब हो जाती है. यहां पर सुरेश तमिल ने पिछले मुकाबले के बनिस्बत काफी अच्छी गेंदबाजी की है और जिसका सीधा सीधा फायदा इस वक्त कांधारी किंग्स को होता हुआ दिखाई दे रहा है. अगदी बरोबर, मागच्या मॅच मध्ये जे ज्या काही चुका झालेल्या आहेत तर त्याची पुनरावृत्ती इथे होऊ नये हाच प्रयत्न इथे करतायत. आणखीन एक चांगला बॉल, फुलर लेनचा बॉल होता, जास्त रूमच दिलेला नाहीये. याही बॉलवर योगेश पवार सारख्या बॅट्समनला पुन्हा एकदा शांत ठेवलंय. ड्रीम स्पेल कुणाल तमिळ आज जी बॉलिंग टाकत आहे आणि ते पण योगेश पवार आणि बंटी पलेंच्या समोर, रिअली इज बॉलिंग वेल. शॉर्ट बॉल बॅकफुटला जाऊन ऑन साइडला फक्त दिशा दिली, शॉर्ट ऑफ पुढील केलाय तो देखील समोरच्या बाजूला. ऑन साइडला लॉंग ऑनला फिल्डर आहे. तत्पूर्वी 1 रन इथे कंप्लीट करत असताना योगेश पवार, कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट सध्या सुरू आहे, जो करंट रन रेट आहे तो 8 पेक्षा जास्त आहे, त्यामुळे लास्टच्या ज्या 2 ओव्हर असतील, ओव्हर नंबर 5 आणि ओव्हर नंबर 6 मध्ये, तिथे कुठेतरी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. अरे सर नाही, डेफिनेटली 8 रन का अभी इस वक्त रन रेट चल रहा है और इसको 8 को 9 कैसे किया जाए और 9 को 10 कैसे किया जाए. जैसे कोई भी कंपनी अपना मुनाफा क्वार्टर बाय क्वार्टर इंप्रूव करने का प्रयास करती है तो क्वार्टर ऑन क्वार्टर इंप्रूवमेंट जैसा वो प्रयास करेंगे तो आगे बढ़ेंगे. जबकि आपके मॉनिटर पर आप देख रहे हैं कि 70-70 के रेंज, क्या बढ़िया परफ्यूम का रेंज है, टी शर्ट्स, बैट्स, ट्रैक पैंट्स, everything is available under one roof and that is why this is 70-70, the beautiful world of 70-70. You can certainly visit our shop, any of the showrooms at your convenient time.
अब यहाँ पर कुणाल एक चीज आप देखेंगे कि ऐश्वर्य को दूसरा ओवर भी दिया जा रहा है और उनके छोर को बदला नहीं गया है, ये बहुत बड़ी बात है। 70-70 पैवलियन एंड कडून बॉलिंग के लिए जाइल ऐश्वर्य सुर्वेच्या माध्यमातून आणि या एंड ने त्याने आतापर्यंत जर आपण विचार केला तर 9 रन खर्च केले होते पावर प्ले मध्ये। आता फील्ड रिस्ट्रिक्शन्स नाहीयेत त्यामुळे क्षेत्ररक्षक थोडेसे विखुरलेले आहेत, त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न करावा लागेल ऐश्वर्याला, परंतु समोर देखील तेवढ्याच ताकदीचा बॅट्समन आहे योगेश। लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला, ताकदवान स्ट्रोक, डीप मध्ये फिल्डर आहे, एकच रन मिळेल योगेशला। सिंगल डबल ने स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न, या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर 25। 25 लॉस ऑफ 3 विकेट, ओव्हर नंबर 4 इन प्रोग्रेस। चौथं षटक सध्या मार्गस्थ आहे, प्रगती पथावर आहे, वारंवार क्षेत्रक्षणामध्ये थोडासा बदलाव करावा लागतोय। मगाशी एक चांगला हेलिकॉप्टर स्ट्रोक मारला होता बॅट्समन न बंटी पटेल ने अगदी ऑन साइडला, आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर तो स्ट्रोक पडला जाऊन 6 धावांसाठी, त्यानंतर पंकज जाधव ने चांगली बॅटिंग केली। तर पहिल्या मॅच मध्ये खूप चांगल्या पद्धतीने खेळला बंटी आणि याही मॅच मध्ये त्याच्याकडून अपेक्षा वाढलेल्या आहेत टीम साठी, कारण ही मॅच खूप महत्त्वाची आहे। इथे जर तुम्ही हारलात तर तुमचा परतीचा प्रवास सुरू होईल, या स्पर्धेतून तुम्ही बाहेर फेकले जाल। दोन्ही टीम साठी तेवढाच महत्त्वाचा सामना। शॉर्ट बॉल अगदी नाकाजवळून बॉल जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये, इट इज अ परफेक्ट डिलिव्हरी। और अपने ऊंचे कद का और शरारे बदन का पूरा लाभ उठा रहे हैं, और सबसे बड़ी बात है कि बंटी पटेल को ऐसे आक्रामक शॉट्स खेलना पसंद है और ऐश्वर्य सुर्वे उनको उनके स्ट्रेंथ पर खिला रहे, जो बहुत बड़ी बात है। एब्सोल्युटली पूर्ण एक्सपीरियंस पणाला लावत आहेत। लोअर फुलटोस बॉल, यावेळेला अक्षरशः खोदून काढला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला, डीप मध्ये फिल्डर आहे, 2 रन इथे प्रयत्न केला जाईल आणि योग्यरित्या 2 रन पूर्ण होतील देखील बॅट्समन बंटी पटेल साठी। मेरे ख्याल से इस फुलटॉस की जरूरत नहीं थी, शायद हाथ से छूट गया क्योंकि अब जो धीरे धीरे गेंद गिली होती जा रही है। दर्शकों की जानकारी के लिए दोनों एंड से हमने एक नए नए बॉल को लेकर ये टूर्नामेंट की शुरुआत की है, पहले मैच से दोनों एंड से नया बॉल है और इसीलिए क्रिकेट की जो क्वालिटी है खुलकर सामने आ रही है। अगदी बरोबर आहे, इंटरनॅशनल क्रिकेट मध्ये जसं दोन्ही एंड ने नवीन बॉल दिला जातो अगदी तेच सर्व रूल्स अँड रेग्युलेशन या 70-70 मुंबई क्रिकेट बिग बॅश लीग मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। आणि इथे आणखीन एक वेळा सिंगल कंप्लीट केली जाते बंटी पटेल कडून, टीमची धावसंख्या आहे स्कोरबोर्डवर 28-28। ओव्हर नंबर 4 चा खेळ सध्या सुरू आहे, लेफ्ट हँडेड बॅट्समन योगेश पवारने आतापर्यंत सेन्सिबल क्रिकेट खेळले, बंटी पटेल देखील अगदी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून क्रिकेट खेळतोय आणि जो रन रेट होता पहिल्या 3 ओव्हर मध्ये तो 8 वर, तो कुठेतरी आता खाली आलाय, त्याचं कारण आहे हे षटक 4 बॉल टाकलेले आहेत ऐश्वर्याने 4 रन। पुन्हा एकदा फुलर लेनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतो योगेश कडून, बॅटची आतमधली कडा घेतल्यानंतर रन मिळणार नाही। चांगलं षटक हरिसर या ओव्हर मध्ये पुन्हा एकदा जखून ठेवलंय ऐश्वर्य सुर्वेने। जी हां, क्योंकि जीतेंगे तो बचेंगे और बचेंगे तब हम जीतेंगे, अब यही मंत्र है। वो कहते हैं ना, जिंकू किंवा मरू नहीं, जिंकू किंवा जिंकू, यही इस वक्त मसाइल रहेगा। 7.36 करंट रन रेट। फुलटोस बॉल, या वेळेला चांगलं टायमिंग, बॉल गॅप मध्ये जातो मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि इथे येतील रन चार, मुंबई क्रिकेट बिग बॅश चौकार। फुलटॉस बॉल आप योगेश पवार को नहीं कर सकते, रात को 3 बजे नींद से उठाकर भी उनको फुलटॉस बॉल किया जाएगा तो वो उसको मैदान के बाहर भेज देंगे। तो मेरे ख्याल से ऐश्वर्य की ये पहली खराब लूज बॉल थी और जिसका पूरा फायदा यहां पर इंडो राइडर्स येनबू को मिला हुआ है और सऊदी अरेबिया की टीम अब इस वक्त पहुंच चुकी है 32 रनों पर, जबकि ऐश्वर्य सुर्वे का ओवर मुकम्मल हो चुका है। परफॉर्मन्स करावाच लागेल, लो फुलटॉस होता आणि योगेश ने एक छा अतिशय उत्कृष्ट रित्या तो मिड विकेटला मारला आणि या मॅचला हरिजी जसे बोलले डू ऑर डाय मॅच, डू ऑर डाय मध्ये जो ऍक्च्युअल खेळाडू असतो जो परफॉर्मन्स करतो तोच निखरून येतो आणि आता 2 ओव्हर असणार बंटी पटेल आणि योगेश पवारवर खूप जबाबदारी आहे। अगदी जबाबदारी आहे आणि जबाबदारीचा खेळ करणं गरजेचं आहे, कारण खूप महत्वाची मॅच आहे। दोन्ही संघांनी पहिला सामना गमावलाय, त्यामुळे आपलं जर अस्तित्व टिकून ठेवायचं आहे या स्पर्धेमध्ये 70-70 प्रेझेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश मध्ये, तर तुम्हाला हा सामना जिंकणं गरजेचं आहे आणि इथे जर तुमची टीम पराभूत झाली तर मात्र तुम्हाला बाहेर फेकलं जाईल या स्पर्धेच्या, त्यामुळे ही मॅच खूप महत्वाची। बॉलर तयार होतोय 5 ओव्हरमध्ये, सुरेश तमिळ शॉर्ट बॉल वर बीट केले बॅट्समनला, भरपूर लवकर खेळण्याचा प्रयत्न झाला हरिसर या बॉल वर बॅट्समन कडून।
नहीं डेफिनेटली बल्लेबाज के लिए छह डिसीजन इंपॉर्टेंट होते हैं कुणाल, एक तो बॉल खेले या छोड़ दे, खेले तो फ्रंट फुट पर खेले या बैक फुट पर खेले, और खेले तो किस तरह से खेले, ये सारे सवाल के जवाब आपको नैनो सेकंड में देकर बॉल को खेलना होता है। और सुरेश तमिल बल्लेबाज के ऊपर इस वक्त हावी हो चुके हैं, ऐसा हम कह सकते हैं। अगदी बरोबर आहे, अगदी योग्य मत हरिशरण की हावी आहे बॉलर बॅट्समन वर पहिल्या बॉल वर तरी। पुन्हा एकदा लोअर फुलटोस ऑन साइड ला दिशा दिली आहे, फिल्डर आहे डीप मध्ये, एक रन इथे कंप्लीट करतोय, थोडस फंबलिंग तिथे पाहायला मिळते, त्याचा फायदा होईल बॅट्समन बंटी पटेलला, दोन रन इथे मिळतील, डबल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड वर 34। इस वक्त कांदारी किंग्स को एक चीज और ध्यान रखनी होगी कि आनंद फानंद में अगर क्षेत्ररक्षण करने गए तो मामला महंगा पड़ सकता है। एवरी रन इज इंपॉर्टेंट, हर रन की कीमत है, हर एक फ्रेंड जरूरी होता है, हर एक रन जरूरी होता है। अगदी बरोबर आहे, एकूण एक रन महत्वाचे आहे या मॅच मध्ये, 34 रन आहेत स्कोरबोर्ड वर। यावेळेला बॅटची कडा घेतली आणि युवराज अंपायर देखील सांगतात धो बॅटला ब्रश झालाय बॉल, त्यामुळे एक रन इथे भरपूर वेगाने कंप्लीट केली गेली, थोडासा धोका होता इथे या रन मध्ये, परंतु आता असे धोके पत्करावे लागतील हरी सर। नहीं डेफिनेटली, अभी कहीं मैंने ऐसा पढ़ा था कि नॉट टेकिंग रिस्क इज द बिगेस्ट रिस्क इन लाइफ, मतलब जो जोखिम नहीं उठाते वो जिंदगी का सबसे बड़ा जोखिम है। नाही आता तुमच्याकडे चान्सेस नाही, तुम्हाला प्रत्येक चेंडू हा मारावाच लागेल कदाचित माझ्यामध्ये बंटी पटेल, आणि कॅपिटलाइज करावे लागेल। उरलेले किती, एक 12 चेंडू आहेत वाटतं माझ्यामध्ये, 9 चेंडू आहेत, आणि बंटी थोडासा फार लवकर खेळत आहे, त्याने थोडासा वेट करून खेळलं तर ही कॅन बी अ गुड प्लेअर। वेट अँड वॉच पॉलिसीने क्रिकेट तुम्हाला खेळावं लागेल असं मत अविनाश जाधव यांचं आहे, थोडंसं थांबून नजर ठेवून बॉलवर तुम्हाला स्ट्रोक कन्वर्ट करावे लागतील, त्यावेळेला रन आपोआप बनतील या खेळपट्टीवर, या पिचवर, या ग्राउंडवर, आणि तसा प्रयत्न सातत्याने केला जातो योगेश पवारकडून। 9 बॉल खेळलाय, 14 रनची खेळी, बंटी पटेल 7 बॉलमध्ये 7 रन, सूर तितकासा गवसलेला नाहीये, मागच्या मॅचमध्ये एक चांगला षटकार त्याच्या बॅटमधून, आणि सुरेश तमिल पहा आतापर्यंत 9 बॉल टाकलेत, 8 रन खर्च केलेत, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये। या वेळेला पहा एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, जवळपास सफल झाला, आउटसाइड ऑफ स्टंप, फक्त दिशा द्यायची होती, स्कूप करायचा होता फाइन लेग लॉन्ग लेग कडे, आणि बीट होतोय बॅट्समन योगेश पवार। यहां पर सुरेश तमिल देखिए कुछ नया नहीं कर रहे, क्रिकेट की जो परिभाषा है उसके मुताबिक गेंदबाजी कर रहे हैं, और योगेश पवार को कितनी बार आपने इस तरह से खेलते हुए देखा है, आई थिंक ही लॉस्ट हिज पेशेंस फॉर अ मोमेंट, ऐसा मुझे लगा। श्योर श्योर श्योर, तमिल बेसिक्स पकडून बॉलिंग टाकत आहे आणि योगेश पवार थोडासा बेसिक्सला विरोधात खेळत आहे। अगदी बरोबर आहे, संयम ज्या वेळेला ढासळला जातो त्यावेळेला असे स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातो, आणि ते इथे योगेश पवार करत असताना आतापर्यंत संयम दाखवला, परंतु आता त्याला माहिती आहे वेळ खूप कमी आहे, आपल्याकडे 8 बॉल आहेत, 8 बॉल मध्ये फटाफट रन करावे लागतील, एक चांगला स्कोरबोर्ड द्यावा लागेल, त्यावेळेला सेकंड इनिंग मध्ये बॉलिंग करण्यासाठी दबाव आपण टाकू शकतो, आणि तोच प्रयत्न करत असताना योगेश, परंतु डॉट बॉलचं पर्सेंटेज वाढलं तर दबाव कायम राहील बॅटिंग करणाऱ्या टीमवर। सुरेश तमिल ओव्हर नंबर 5 मध्ये डेथ ओव्हर मध्ये आतापर्यंत 3 रन त्याने खर्च केले, 4 बॉल आतापर्यंत टाकून झालेत, चांगली बॉलिंग करत असताना सुरेश तमिल 10 बॉल मध्ये 8 रन खर्च केलेत, 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये। फटका हवेत खेळलाय, मगाशीच मी उल्लेख केला की संयम आता गमावलाय, आणि इथे सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच ड्रॉप, 2 रन कंप्लीट केले जातील योगेश कडून, आणि 2 रन मिळाल्यात योगेशला, टीमची धावसंख्या आता आकार घेते, रन झाले 37। बहुत आसान कॅच था, डेफिनेटली आसान कॅच था, मुंबई या जबान में, मुंबई या स्लैंग में कहा जाए तो हलवा हलवा था, ऐसा आप कह सकते हैं। आर जी यू राइट, एक्चुअली हलवा हलवा म्हणण्यापेक्षा सुरमई बोलले तरी चालेल। इट्स अ प्रेशर मॅच, सर्वांना प्रेशर मध्ये कसं खेळणं हे स्वतःच करावं लागतं। अमित कोरीने हा कॅच ड्रॉप केलाय, आणि त्या बदल्यात 2 रन देखील चुकवावे लागले त्याच्या टीमला, डबल बरोबर रन झाले 37। सुरेश तमिल थोडासा नाराज असेल, यावेळेला फटका चांगला ऑफ ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, एक रन इथे कंप्लीट केली जाईल, पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये प्रदर्शन खराब होत असताना जिथे 1 रन होती तिथे 2 रन, म्हणजे या 2 बॉलवर हरी सर 4 रन आलेले आहेत जिथे फक्त 1 रन होती। देखिए शायद थोड़ा जो ड्यू है वो भी यहाँ पर अब थर्ड अंपायर ने रिफर किया हुआ है, बाउंड्री थी या नहीं उसके लिए तीसरे अंपायर की मदद हम लेंगे,
लेकिन इस वक्त जिस तरह हाथ से गेंद छूट रही है, कई बार ऐसा होता है सुबह हमाम में स्नान करते समय हाथ से मानो गीला गीला लिरिल साबू गिर जाए। तो देखिए यहां पर नाकरानी की कोशिश थी, तीसरे अंपायर की डिसीजन का हमें इंतजार रहेगा। खूप चांगल्या वेळेवर हा डिसिजन रेफल करण्यात आलेला आहे थर्ड अंपायर साठी, कारण एक एक रन महत्वाचे आणि त्यामुळे आपल्या स्क्रीनवर तुम्ही स्पष्ट पाहू शकता डीप मध्ये ज्यावेळेला ऑफ डाईव्ह करण्यात आलेला होता फिल्डिंग मध्ये नाकराणी यांचा प्रयत्न, थोड़ा खराब राहिला। नहीं, उन्होंने पूरी कोशिश की और अब तीसरे अंपायर के फैसले का इंतजार है और ये जो रन्स है ये मायने रखेंगे क्योंकि ये अस्तित्व की लड़ाई है। दिस इज सर्वाइवल ऑफ द फिटेस्ट, परफॉर्म और पेरिश, ये जो मंत्र कॉर्पोरेट कंपनियों का है कि आप परफॉर्म करो आपको बोनस मिलेगा, परफॉर्म नहीं करोगे तो फिर आपको पिंक स्लिप दी जाएगी, बिल्कुल उस तरह का क्रिकेट भी अब हो चुका है। यू नीड टू कीप परफॉर्मिंग एवरी डे और खास करके अगर आप कांधारी किंग्स के लिए खेल रहे हैं तो आपके लिए परफॉर्म करना बहुत जरूरी है, परफॉर्मन्स द्यावाच लागेल। अगदी क्लोज डिसिजन आहे थर्ड अंपायर साठी देखील, ज्यावेळेला पहिल्या प्रयत्नात थ्रो करण्याचा प्रयत्न होता बॉल तिथे सुटला आणि त्यानंतर खूप चांगले प्रयत्न केले बॉल बाउंड्री लाईनच्या आतमध्ये ढकलत असताना दिनेश नाकराणीने, परंतु त्यामध्ये त्याला यश मिळालंय की अपयश हे आमचे थर्ड अंपायर सांगतील। हा, इट इज नॉट अ बाउंड्री, चौका नहीं है, तर दोन रन इथे मिळतील थर्ड अंपायर्स कडून। हा निर्णय इथे आलेला आहे शशी साटम आणि पी सी पाटील यांच्याकडून, बॉल जवळपास अर्धा इंचाने आतमध्ये राहिला जिथे बाउंड्री रूफ होती। जी हाँ, यही तो फर्क है ना, ओलंपिक्स में भी इसी तरह एक सेकंड के लिए, एक नैनो सेकंड के लिए, और यकीन नहीं आता मुंबई कर से बड़ा कौन इसका एग्जाम्पल है कि एक मिनट के लिए गाड़ी छूट जाए, 9:28 की लोकल गेली, दोन रन इथे मिळालेले आहेत आणि त्यानंतर लास्ट ओव्हरला आता सुरुवात होईल। 70-70 कडून आता बॉलिंग केली जाईल आणि लास्ट ओव्हर मध्ये बॉलिंग साठी आलाय बिलाल शेख, एक चांगला यंगस्टर मॅन फ्रॉम चीता कॅम्प। बिलाल बॉलिंग करण्यासाठी, उंची चांगली आहे या बॉलरकडे, पाहूया आज इथे 100% आपल्या टीम साठी तो देईल का। पहिला बॉल बिलालचा, बॉल हवेत खेळलाय, टायमिंग प्रॉपर, बॉल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर, 70-70 मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश षटकार। देखिए अविनाश, जैसे बूच खोलते ही बोतल के अंदर का शैंपेन बार उछलता है, बिल्कुल उस तरह जश्न वाला ये सिक्सर कहा जाएगा बंटी पटेल के बल्ले से। एब्सोल्युटली राइट हरीश जी, अभी बंटी पटेल को कॉन्फिडेंस आ गया, ये हैज टू प्रूव नाउ, पाच बॉल शिल्लक आहेत, कमीत जास्तीत जास्त धावा बनवावे लागतील बंटीला, ही अस्तित्वाची लढाई आहे। और कुणाल, यहां पर अब मैं कह सकता हूं कि बंटी ने बजा दी है खतरे की घंटी। अगदी बरोबर आहे आणि ते घंटी वाजायला सुरुवात झालेली आहे, पहिल्याच बॉलवर षटकार आलाय त्यामुळे दबाव मध्ये असेल हा यंगस्टर बिलाल। दुसरा बॉल शॉर्ट होता, पुन्हा एकदा बंटी तीच चूक करतोय की भरपूर लवकर खेळण्याचा प्रयत्न तो करतोय। बरोबर कुणाल, तुम्ही बरोबर हेरला, त्या बंटी लवकर खेळतोय, थोडस थांबून खेळला तर त्याला इजी होईल असं मला वाटतं। बल्लेबाजी में ठहराव का होना बहुत जरूरी है और शायद जो उनका हैंड आई कोऑर्डिनेशन है उसमें थोड़ी सी तकलीफ महसूस कर रहे हैं, लेकिन अभी भी चार गेंदे बाकी है। 45 लॉस ऑफ 3 विकेट, 45 रन झालेले आहेत आणि या वेळेला विकेट कीपर जवळ बॉल जाईल, बॅट्समन आउट होईल आणि यश मिळत आहे बॉलर बिलालला, बॅट्समन बंटी पटेल बॅक टू द पॅवेलियन। एक युवा खिलाड़ी को जब सिक्स खाने के बाद विकेट मिलता है तो उसके अंदर मनोबल कितना बढ़ता होगा ये बिलाल से ज्यादा अच्छा कौन जान सकता है। बंटी को लगातार बड़े शॉट्स खेलने थे और यहां पर विकेट कीपर प्रीतम ने कोई गलती नहीं की और कैच लेकर खुशी का इजहार किया और अब नए बल्लेबाज के रूप में उतरते हुए पंकज जाधव। माय फेवरेट बैट्समैन पंकज, थोड़ा सा उशीर आला, एनीवे तो कैपिटलाइज करू शकतो, मला कॉन्फिडेंस आहे त्याच्यावरती,
आणि व्हॉट अ कमबॅक फ्रॉम बिलाल. पहिल्या चेंडूवर जर षटकार मारला आणि त्यानंतर दोन्ही बॉल निर्धाव टाकला म्हणजे इट्स रिअली अ गुड थिंग फॉर अ बॉलर. अगदी योग्य मत तुम्ही दोघेही आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये इथे व्यक्त करत असताना, कारण पहिला बॉल खूप महत्वाचा होता. पहिल्या बॉलवर षटकार आला, बंटीने तो षटकार खेचला, त्यानंतरच्या दोन बॉलवर त्याला रोखलं, त्याची विकेट घेतली आणि त्यामुळे चांगलं कमबॅक या ओव्हरमध्ये बिलाल शेखकडून. टीमची धावसंख्या आहे स्कोर बोर्डवर 45, लॉस ऑफ 4 विकेट. अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. काय वाटतंय हरीश सर, किती रन बनायला पाहिजेत? आय थिंक 55 शुड बी अ गुड स्कोर. अब सबसे बड़ी बात है कि जो दो बैट्समैन है योगेश पवार और पंकज जाधव, इनको तीन में से दो बॉल क्लियर करने ही करने हैं, देन दे विल रीच देयर. 55 रन पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न व्हायला पाहिजे आणि आता तर तो प्रयत्न होईल असं वाटतंय. बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर, 70-70 बिग बॅश षटकार. योगेशने बहुतेक ऐकलं हरीश सरांचं, दोन बॉल क्लिअर करावेच लागतील त्याला आणि त्याने ते मनावर घेतलेलं आहे. येस डेफिनेटली, मंजिल मिल जाएगी भटकते ही सही, मंजिल मिल जाएगी भटकते ही सही, गुमराह तो वो है जो घर से निकले ही नहीं. वाह काय टाइमिंग होतं बॅट्समन योगेश पवारच्या बॅटमधून. शॉर्ट बॉल बॅकफुटला गेला, विथ ट्रान्सफर केलं, मिड विकेटला दिशा दिली आणि त्यानंतर पुल सक्सेसफुल होत असताना 70-70 बिग बॅश षटकार. कोणाला तू बघितलं असेल, योगेश थांबून खेळला हा शॉट, बंटी तीच चूक करत होता पण योगेशने थांबून खेळला हाच फरक होता. अगदी योग्य मत, बंटी ज्या चुका करत होता ती चूक आता योगेश पवार करताना दिसलेला नाही आणि अर्धशतक पूर्ण होतं टीमचं. 51 रनाने यावला, आणखीन एक हवाई हल्ला, हा देखील क्लिअर होतोय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मुंबई बिग बॅश षटकार. योगेश का बल्ला करेगा हल्ला, लोग कहेंगे वल्ला वल्ला. प्रॉपर टायमिंग बॅट्समन योगेश पवारच्या बॅटमधून आणि यंगस्टरला अगदी आसमान दाखवत असताना योगेश पवार, महाराष्ट्र रणजीपटू, खूप चांगली बॅटिंग करत असताना आपल्या टीमसाठी, रणजी क्रिकेटमध्ये योगदान, लेदर क्रिकेटमध्ये योगदान, डीवाय पाटीलसाठी योगदान, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांच्या अकॅडमीसाठी खूप चांगलं योगदान देत असताना फिल्डिंग कोच म्हणून, आणि एक मोठी उपलब्धी आहे योगेश पवारच्या माध्यमातून. आणखीन एक शॉर्ट बॉल, यावेळेला स्कोर ऑफ द विकेट खेळलाय, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, टायमिंग प्रॉपर, अंपायरचा इशारा, हा बॉल वन बाउंस बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा चौकार. आणि अशा पद्धतीने पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 61-62 रनचं टार्गेट आहे हरीश सर. तत्पूर्वी मी जाईन अविनाश जाधव यांच्याकडे. 62 रन आणि लास्ट ओव्हर मध्ये योगेश पवारची तुफानी खेळी, अडनाव पवार परंतु पॉवर दाखवली आहे. ॅब्सोल्युटली खरंच कुणाल, शेवटचे 3 चेंडू विल मेक द डिफरन्स ऑफ द मॅच. 16 रन आले त्या ओव्हर 3 बॉल मध्ये आणि योगेश पवारने एक फायटिंग टोटल रायगड साठी करून दिलेली आहे माझ्या मते. नाव देअर बॉलर हॅज टू रॉक. रन झालेले आहेत 61-61, 62 रनचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. हे क्रीडा दालन आपल्या समोर पाहायला मिळत आहे 70-70 माध्यमातून. परफ्युम्स देखील आहेत आणि ही हायलाइट्स आहे या पहिल्या इनिंगची. अजित मोहिते लवकर आउट झाला, त्यानंतर पप्पूने थोडीशी पार्टनरशिप बिल्ड करण्याचा प्रयत्न केला, पप्पूच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक आले, थोडस अळखडला पहिल्या क्षणी परंतु त्यानंतर तुफानी खेळी पप्पूने साकारली. या चौकारापासून सुरुवात झाली पप्पूच्या बॅटिंगची, जो रिव्हर्स चौकार त्याने ठोकला दिनेश नागराणीच्या विरुद्ध. दिनेश नागराणीने देखील खूप चांगला परफॉर्मन्स दिला. त्यानंतर आपण पाहिले योगेश पवारचा जलवा सर्व प्रेक्षकांनी पाहिला, शेवटपर्यंत लढला. शेवटचं षटक जे होतं ते खूप महागड ठरलं. बिलाल शेखच्या माध्यमातून त्याने त्या ओव्हरमध्ये रन खर्च केले 22. या हायलाइट्स होत्या पहिल्या इनिंगच्या. राकेश करला पिंच हिटरमधून प्रमोट करण्यात आलं होतं परंतु त्याचा तेवढासा फायदा टीमला झालेला नाहीये. परंतु योगेश पवारने जी खेळी केली उपयुक्त खेळी आपल्या टीमसाठी आणि त्याने रन बनवले 61 स्कोरबोर्डवर आणि आता 62 रनचं लक्ष आहे. हेलो, ये हाइलाइट्स आप देख रहे हैं. योगेश पवार जिसकी पारी में ठहराव था, योगेश पवार को ये अच्छी तरह से पता है
कि बल्ले को हर वक्त स्टेनगन नहीं बना सकते, कभी कभी बल्ला जो है उसको बुलेट प्रूफ जैकेट भी बनाना चाहिए। और पवार की पारी का जो ठहराव था, आज दो पवार ने इंप्रेस किया, प्रथमेश पवार और योगेश पवार, कैच में हमको अक्षय पवार ने इंप्रेस किया है और किरण पवार ने भी अच्छी पारी खेली आज। आई थिंक आज पवारों का दिन है। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर या मॅच पहिल्या डावात जर पाहायचं झालं सर, कॅच खूप निर्णायक होता, योगेश पवार यांना एक जीवदान मिळालं आणि तदनंतर शेवटच्या षटकात त्याचे पडसाद पडले, म्हणून तर आपण नेहमी म्हणतो कॅचेस विन द मॅचेस, परंतु अशक्य नाहीये। हे जे आव्हान आहे ते पार करण्याची क्षमता कांदारकी टीमकडे देखील आहे, त्यांच्याकडे असे काही फलंदाज आहेत की आव्हान पार करू शकतात, परंतु इंडो रायडर्स अर्थातच रायगड यांच्याकडे असे काही गोलंदाज आहेत जे केव्हाही सामन्याला कलाटणी म्हणजे एक चांगली, आता इंडो रायडर्सचे बॉलर आणि कंधारी किंगचे बॅट्समन यांच्यातील मॅच होईल। जी हाँ दोस्तों, ये मॅच अस्तित्व की लढाई है, जो टीम इस मॅच को जीतेगी वो आज का आखिरी मॅच खेलेगी, जो इस मॅच के तुरंत बाद खेला जाएगा, और आखिरी मॅच को जीतने वाली टीम सुपर सिक्स में पहुंचने वाली दूसरी टीम बनेगी, और जो टीम इस मुकाबले को हार जाएगी उसकी चुनौती आज यहीं पर समाप्त हो जाएगी। तो प्रीतम परब और उनके साथ ओपनिंग बैटिंग के लिए जा रहे अमित कोरी पिछले मुकाबले में चंद्रकांत जल्दी आउट हुए थे, उनसे क्या अपेक्षा होगी इस मुकाबले में कांदारी किंग्स के कैप्टन की? नक्कीच नक्कीच, कारण अमित कोरी लोकल बॉय आहेत, याच चुनाभट्टी नगरीचे आहेत, या ज्या याच विभागातून येतात, चुनाभट्टीला देखील आपण म्हणतो ना परंपरा आहे, मग चाफी गल्ली बीजीएम जम्बो अशा संघांची परंपरा आहे या चुनाभट्टीला, आणि तिकडनंच ते बिलॉंग करतात, तर या मैदानाचा देखील त्यांना अनुभव आहे, तर आणि कलात्मक बॅटिंगसाठी ते प्रसिद्ध आहेत, मेरिटवर क्रिकेट खेळतात। आणि दुसऱ्या बाजूला प्रीतमच्या बाबतीत सांगायचं झालं तर ते आहे, तर ह्या दोघांचं जास्तीत जास्त काळ खेळपट्टीवर उभं राहणं तेवढंच महत्त्वाचं आहे, तर म्हणूनच मी म्हटलं की इंडो रायडर्सचे बॉलर आणि त्या बॉलर्सचा सामना हे दोघे कसे करतायत त्याच्यावर, आणि मी तर म्हणेल पॉवर प्ले देखील तेवढाच निर्णायक आहे, किती फायदा पॉवर प्लेचा उचलला जातोय सर त्यावर देखील मॅचचं गणित अवलंबून असणार आहे। चंद्र सर काय म्हणाल ज्या पद्धतीने या पहिला डाव झाला? पॉवर प्लेचा जो पार्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्ले सारखं खेळलं पाहिजे, रन झाले पाहिजेत, दोन प्लेयर बाहेर असतात त्याचा ॲडव्हान्टेज दोन्ही बॅट्समननी घेतलं पाहिजे, तरच तर त्या पॉवर प्लेअरचा फायदा होईल ना, की चांगले प्लेअर त्याचा चांगल्या पद्धतीने खेळ करून रन जास्तीत जास्त रन्स गोळा करतील तरच टीमला फायदा होणार आहे, नाहीतर मॅच वाढत जाणार आणि मग ती मागून येणाऱ्या खेळाडूंना ती जड जाणार कव्हर करायला। दोस्तों आप देख रहे हैं 70-70 प्रेजेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश सीजन 1, आज इसका आगाज हुआ। प्रीतम परब और अमित कोरी दो ओपनिंग बैट्समैन, और पहला ओवर लेकर आ रहे विश्वजीत ठाकुर। बहुत कम लोगों को शायद ये पता होगा विश्वजीत ठाकुर, ओमकार देसाई, ऑफकोर्स कृष्णा सातपुते गई है, ये सारे जो खिलाड़ी थे क्रियो कप खेलने के लिए, भरत लोहार इनका खास मैं जिक्र करना चाहूंगा, अविनाश यादव उस टीम के सदस्य थे, और इसके अलावा श्याम वागड़े जी गए थे उनके साथ, और जिग्नेश पटेल, इजाज कुरैशी, ये लोगों ने इंग्लैंड में वर्ल्ड कप के दौरान पिछले साल जाकर क्रियो कप जीता और हिंदुस्तान का सर फक्र से ऊपर किया, तो ये बड़ी बात है। विश्वजीत ठाकुर उस टीम के सदस्य थे, इस साल जो 10 PL जीता उस टीम के भी सदस्य थे। ही लाइक्स टू विन, वो जीतना चाहते हैं, ऐसा खिलाड़ी है। और विश्वजीत ठाकुर के सामने तैयार प्रीतम परब, पहली गेंद शरीर से दूर खेले थे, टप्पा खाकर सीधा निकली विकेट कीपर के दस्तानों में अजीत मोहिते, तो पहली बॉल बिना कोई रन के खत्म होती हुई बिंदी बॉल। विश्वजीत ठाकुर की गेंदबाजी में एक रिदम है, उनके पास एक अच्छा रन अप, बॉल को अच्छे से ग्रिप लेते हैं, प्री डिलीवरी स्ट्राइड और फॉलो थ्रू, स्टंप्स के करीब आकर पटका था इस बार, और प्रीतम परब स्क्वायर कट लगाने के जुर्म में कसूरवार, पहले विकेट का बदन।
मोठा धक्का बसतोय. स्वतः संगणायक माघारी परत आहेत. विश्वजीत ठाकूर यांची 6वी विकेट सर, कारण पहिल्या मॅच मध्ये देखील 5 विकेट त्यांनी घेतल्या होत्या. यावेळेला थोडासा उसळता बॉल होता आणि या उसळत्या बॉलला पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी फिल्डर उपलब्ध आणि काय अप्रतिम कॅच त्या ठिकाणी घेतली गेली आहे विकेटचं पतन. विवेक शेलार, विवेक शेलार त्या ठिकाणी कॅच पकडतायत, अप्रतिम कॅच घेतली. पॉइंटला अशा प्रकारचे कॅच घेणं, पॉईंट म्हटलं तर जॉन्टी रोड्स आठवतात, पॉईंट्स म्हटलं तर मोहम्मद अझरुद्दीन देखील त्या जागेवर जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना आणि युवराज सुद्धा त्या जागेवर क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले सर. और यहां पर चंद्रकांत मुझे ऐसा लग रहा है कि पॉइंट जो है ये टर्निंग पॉइंट बन सकता है, क्योंकि प्रीतम उनका तुरुप का इक्का था और उसको आउट कर दिया है विश्वजीत ठाकुर ने. और अब यहां पर जो जिम्मेदारी है नए आने वाले बल्लेबाज के ऊपर रहेगी, इसरार खान, इनको अब बल्लेबाजी में थोड़ा बढ़ोतरी दी गई है, जिन्होंने बहुत ही खूबसूरत कैच आउटफील्ड में लिया था और इसरार खान को अपने उपयोगिता साबित करनी होगी. ऐसा क्रिकेट में कहा जाता है कि यू शुड जस्टिफाई योर सिलेक्शन इन द टीम. अगर आपको 11 में लिया गया है तो आपको वो दिखाना होगा. आज इसरार खान के लिए वो एक बहुत बड़ा मंच है, इसरार खान को आज एक बहुत बड़ा मंच मिला है कुछ कर दिखाने का. ओहो क्या काटा था उस गेंद को, एक परफेक्ट लेग कटर. सर विश्वजीतच्या वेगाचा बोलबाला या पहिल्या ओव्हरवर पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस विश्वजीत अधिकाधिक प्रगल्भ होत चाललेत सर. येस डेफिनेटली. और इस तरह की और उनकी सबसे बड़ी बात है निरंतरता, कंसिस्टेंसी, ये उन्होंने दिखा कर रखी है पिछले कई सालों में. इस बार खेलना चाहते थे, ऑन साइड पर बॉल गई, ऑफ साइड पर एक और विकेट का पतन, आउट होकर वापस लौटना पड़ रहा है यहां पर इसरार खान को. खान के लिए लंबा वॉक रहा डगआउट से मैदान और मैदान से डगआउट में जितने मिनट उन्होंने लिए उससे कम मिनट में वापस लौटे. रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील दिगोडे गावची ही स्पीड गन आज मुंबईत येऊन या ग्राउंडवर देखील धडाडते सर. चंद्रा सर नक्कीच नक्कीच खूप सुंदर बॉलिंग टाकतायत विश्वजीत ठाकूर. आणि मला असं वाटतं मागच्या मॅचला जर त्यांनी तिसरी ओव्हर जर टाकली असती ना तर मॅचचं चित्र जरा वेगळं बघायला मिळालं असतं आपल्याला. तर खरोखरच पहिली ओव्हरच त्यांनी खूप सुंदर चालू केलेली आहे आपल्या टीमसाठी आणि या त्यांच्या परफॉर्मन्सने त्यांच्या टीमसाठी नक्कीच उपयोग होईल. देखिए इस वक्त नए बॅट्समॅन के रूप में आगमन होने जा रहा है भावेश शेलार. भावेश शेलार ने पिछले मुकाबले में काफी अच्छी बैटिंग की थी और कांदारी किंग्स को एक अच्छी शुरुआत चाहिए. 0-2 ये एक थोड़ी सी लड़खड़ाती हुई शुरुआत है. भावेश शेलार से काफी अपेक्षाएं हैं पहली पारी के प्रदर्शन को दोहराने का प्रयास करेंगे. अभी भी कुछ बिगड़ा नहीं है, मैं समझता हूं यहां से भी अपनी पारी को समेट सकते हैं. एक और लाजवाब गेंद. अब देखिए बल्लेबाज चाहे राइटी हो चाहे लेफ्टी, ठाकुर जो है इस तरह की बॉलिंग कर रहे हैं, दुनिया का कोई भी बॉलर कोई भी कैप्टन एक ही चीज कहेगा, ठाकुर ये हाथ मुझे दे दे. और ठाकुर कह रहा है ये विकेट मुझे दे दे. जबरदस्त अफलातून गोलंदाजी हरीश सर, म्हणून तुमच्या बरोबर समालोचन करायला एक वेगळीच मजा असते. प्लेजर इज माइन. 31 गेंदों में 62 रन. ये सुनिश्चित किया तो मुंबई टेनिस क्रिकेट बिग बैश का पहला मेडन ओवर विश्वजीत ठाकुर के हाथों से की. पहले मैच में 5 विकेट, दूसरे मैच में मेडन ओवर. चंद्रकांत शिंदे क्या कहेंगे और उसके बाद चंद्रकांत शेटे क्या कहेंगे? क्या कहेंगे, क्या कहने जैसा रखा है, क्या इतना भारी परफॉर्मेंस उन्होंने दिया है. जो भी कहूंगा सही कहूंगा, अच्छा ही कहूंगा कि ऐसा परफॉर्मेंस बॉलिंग का अभी तक इतने मैच में किसी ने दिया नहीं है. जबरदस्त अफलातून वेगाचा बादशाह, अचूकतेचाही बादशाह ठरतोय
आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 7 विकेट तब्बल या गोलंदाजाने फक्त 3 ओव्हर मध्ये मिळवलेले आहेत हरीश सर, आणि ते देखील एवढ्या मोठ्या मंचावर. आता मोठा मंच आणि विश्वजीत ठाकूरचा परफॉर्मन्स म्हणजे हे समीकरण झाले, मग रत्नागिरी असू देत, सुप्रीमो असू देत, किंवा शारजा असू देत, किंवा अगदी इंग्लंड असू देत, विश्वजीत ठाकूर किंवा जेपीएल असू देत, हे समीकरण विश्वजीत ठाकूरसाठी झाले अलीकडच्या काळात. इस बात को भूलना नहीं होगा कि पावर प्ले में उन्होंने मेडन ओवर किया है, जो बहुत बड़ी बात है. मतलब कुछ खिलाड़ी होते हैं जो अलग नस्ल के होते हैं, और विश्वजीत ठाकुर का जब जब नाम लिया जाएगा वाकई में सुनहरे अक्षरों से उनका नाम क्रिकेट के इतिहास में लिखा जाएगा कि वंस अपॉन अ टाइम इन महाराष्ट्र दैट वॉज अ प्लेयर. मतलब एक ऐसा काम उन्होंने किया है जब टीम को जरूरत है. टीम ने मेरे लिए क्या किया ये मायने नहीं रखता, मैं टीम के लिए क्या कर सकता हूं. खुद से खुददारी, खेल के साथ वफादारी, टीम के साथ ईमानदारी, विश्वजीत ठाकुर हाई क्वालिटी परफॉर्मेंस. नए ओवर लेकर आ रहे अंकुर सिंह. अंकुर सिंह का सामना करेंगे वहां पर अब अमित कोरी. मुकाबला अभी भी खत्म नहीं हुआ दोस्तों, 30 गेंदों में 62 रन है, अभी भी कुछ भी हो सकता है, ये क्रिकेट है. It was, it is, and it will remain of glorious uncertainties. ये अनिश्चितताओं का खेल था, अनिश्चितताओं का खेल है, अनिश्चितताओं का खेल रहेगा. बहुत ही बढ़िया शुरुआत करते हुए अंकुर सिंह. विश्वजीत ठाकुर ने जो प्रेशर बनाया था उस प्रेशर को कायम रखते हुए, यानी कि 7 गेंदों में कोई रन नहीं बना है अब तक. पहले ओवर की 6 बॉल और इस ओवर की पहली बॉल पर 7 गेंदों तक कोई रन नहीं बना, यह भी एक रिकॉर्ड इस प्रतियोगिता का कायम होता हुआ. जी हां, अटैक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेंस. बहुत जरूरत से ज्यादा बचाव नहीं, कभी कभी आक्रमण करना भी जरूरी है, और यह आक्रमण यहां पर अब देखने को मिल रहा है. वार के ऊपर पलटवार. नक्कीच खूप चांगला फटका या ठिकाणी पाहायला मिळाला अमित कोरी यांच्या माध्यमातून. अशाच पद्धतीच्या फटक्यांसाठी ओळखले जातात, कलात्मक अंदाज त्यांच्याकडे आहे, मेरिटवर क्रिकेट खेळतात. आणि हा फटका आणि अशाच पद्धतीची फटके येणं गरजेचं आहे. कांदारी किंग्सला स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर त्यांची बॅटिंग आज बोलावीच लागेल. क्या जबरदस्त टाइमिंग दिखाई है अमित कोरी. पहले मैच के रन का जो कोटा है, उसकी जो भूख है, उसको इस मैच में भी मिटाने का प्रयास करेंगे और इस मैच की भूख भी मिटाएंगे. इस बार करारा कवर ड्राइव देखना होगा, कम से कम एक रन वहां पर. बहुत ही उम्दा क्षेत्ररक्षण देखने को मिला, अपने बाईं ओर जाते हुए गेंद को रोका गया था और एक निश्चित चौका बचाया गया है. नक्की चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण हा क्रिकेटमधील महत्त्वाचा मुद्दा आहे. केवळ बॅटिंग आणि बॉलिंग करून चालत नाही, तुम्हाला बाउंड्रीज तुम्हाला रन अडवाव्या लागतात. आणि पहा काय जबरदस्त चेंडू अडवलाय, 2-3 रन तर नक्कीच वाचवला त्या ठिकाणी हरी सर. राकेश कहार ने उस गेंद को रोका था, स्कोर हो गया है 5. इस बार थोड़ा धीमा रखा था गेंद को, भावेश शेलार ने अच्छे से पढ़ लिया, गेंद की लाइन में आकर उसे बड़ी नफासत के साथ ड्राइव कर दिया था वाइडिश मिड ऑफ की जानिब. स्कोर आगे बढ़ता हुआ 2 विकेटों के नुकसान पर 6 रन. नक्कीच कुठेतरी या ठिकाणी या मॅचला सुरुवात करायची ही रणनीती ह्या दोघांनी बनवली आहे. आणि त्या पद्धतीने मॅच, कारण पहिल्या ओव्हरमध्ये रन आले नव्हते, तर तुम्हाला मॅच पहिली सुरू करायला लागेल आणि तदनंतर डावाला बिल्डअप करण्याकडे लक्ष द्यावं लागेल. इस बार शडी से दूर खेला था, स्क्वेअर ऑफ द विकेट. थ्रो करना चाहिए था ऐसा सभी का मानना था, लेकिन क्षेत्र रक्षक के मन में कुछ और विचार चल रहे थे. फुटबॉल के खेल में बॉल को अपने पास नहीं रखना, पास करना यह बहुत जरूरी है. वैसे क्षेत्ररक्षण में भी बॉल को कब अपने पास रखना है और कब उसको थ्रो करना है, यह निर्णय बहुत मायने रखता है. देखिए सीधा लगा सकते थे, तीनों स्टंप भले ही एक लाइन में थे, अगर लग जाता तो क्या बात थी. महेश मांजरेकर की फिल्म का टैगलाइन मुझे आज भी याद है, धरा नेम आणि करा गेम. क्या बात, बल्ले के मुंह को खोलते हुए खेला है, हालांकि ज्यादा रन नहीं मिलेंगे, एक ही मिलेगा. थोड़ा सा बल्लेबाजी स्लो नजर आ रही है और पावर प्ले के 2 ओवर का खेल यहां पर समाप्त. 8 रन,
दो विकेट के नुकसान पर। मेरे ख्याल से आज के पूरे दिन का पावर प्ले का ये सबसे लोएस्ट स्कोर है चंद्रकांत। सबसे सर्वाधिक कमी पावर प्ले च्या धाव संख्या, त्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या गेलेल्या दोन विकेट आणि विश्वजीत ठाकूर ने टाकलेलं निर्धाव षटक। चंद्रा सर, उत्तम गोलंदाजी केली विश्वजीत ठाकूर ने आणि पूर्ण रेकॉर्ड च्या दृष्टिकोनातूनच ती झालेली गोलंदाजी आहे। क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत मी मगाशी पण सांगितलं होतं, बॉलरचं मोटिवेशन काय आहे क्षेत्ररक्षण, एखादा चुकीचा पडलेला बॉल, त्याला लागलेला जाणारा चौकार, षटकार जर क्षेत्ररक्षक अडवतो तर त्या बॉलरला मोटिवेशन मिळतं आणि त्याच्यामुळे तो अजून त्याच्या बॉलिंगमध्ये तो निखार आणतो। आणि म्हणून जेवढी चांगली तुम्ही क्षेत्ररक्षण कराल, जेवढी चांगली फिल्डिंग कराल, तेवढाच टीमला साजेश जाईल, टीमला त्याचा फायदा होईल। नए ओवर की शुरुआत होने जा रही है, अब 24 गेंदें बची हैं और ये पावर प्ले के खेल के आप झलकियां देख रहे हैं। कितना खूबसूरत शॉट था और देखिए कितना बढ़िया वहां पर राकेश कहार ने गेंद को रोका था। मेरे ख्याल से दोनों बल्लेबाजों ने अब अपने आप को मैदान की परिस्थितियों से अवगत करा दिया है, अब जरूरत है उन्हें आंखें जमाकर खेलने की। धीमी गेंद, अब विश्वजीत ठाकुर, देखिए ये उनकी खासियत है, जब जरूरत पड़ती है तो बुलेट ट्रेन बन जाते हैं और जब जरूरत पड़ती है तो बैलगाड़ी भी बन जाते हैं। लगातार सातवा निर्धाव चेंडू हरी सर, ही एक मोठी उपलब्धी त्यांच्यासाठी पाहायला मिळेल, म्हणजे आतापर्यंत आपण टेनिस मध्ये म्हणतो ना एस बिनतोड सर्विस, त्या पाहायला मिळतात। 8-2 इस बार शॉट के लिए जगह बनाई, गैप में खेला है, आउटफील्ड फास्ट है, विकी कांदारी स्वयं टीम के ओनर वहां खड़े, उस दिशा में जाती हुई गेंद और बॉल मैदान के बाहर, चार रन के लिए। देर सवेरी क्यों ना हो, ठाकुर को चौका लगाया जा सकता है, ये आत्मविश्वास दिखाते हुए वहां पर बल्लेबाज। नक्कीच कलात्मक फटका, म्हणजे वेगाला कल्पकतेने उत्तर दिलं हरीश सर या ठिकाणी। पहा भावेश शेवटच्या क्षणी स्वतःला मुरड घातली, केवळ दिशा दिली या वेगाला आणि चार धावा वसूल केल्या भावेश शेलार यांनी। क्या स्टाइलिश शॉट था, मतलब इस तरह के शॉट दक्षिण अफ्रीका के एशवेल प्रिंस कहिए या फिर सौरव गांगुली, मतलब देर आर फ्यू बैट्समैन, लेफ्टी बैट्समैन जो काटते थे गेंद को, व्हाट अ ब्यूटीफुल शॉट। डेविड गॉवर ची आठवण करून दिली। यस, डेविड गॉवर, मैन हू स्कोर 7000 प्लस रन्स इन टेस्ट क्रिकेट, 12-2। ओह, इस बार शॉट ऑफ द इवनिंग, दिस इज शॉट ऑफ द इवनिंग, व्हाट अ स्वीप शॉट एंड व्हाट अ स्वीट शॉट। घाटकों पर भटवाड़ी के दर्शक इस वक्त अगर देख रहे होंगे तो उनकी छाती भी 56-66 की हो गई होगी, ऐसा शॉट उन्होंने खेला। भावेश शेलार की यही खासियत है, आज केवल पवार और शेलार ही चल रहे हैं भाई। नक्कीच नक्कीच आपली कलात्मकता, आज वाढदिवस देखील आहे भावेश शेलारचा आणि आपल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक देखील, म्हणजे कलात्मक फलंदाजी देखील दाखवण्याचा प्रयत्न हे घाटकोपर भटवाडीचे फलंदाज म्हणजेच भावेश शेलार दाखवण्याचा प्रयत्न करतात। वाव, एक एक आयपीएल का मॅच मुझे याद है, डेल स्टेन को एबी डिविलियर्स ने इस तरह का शॉट खेला था और वो मैच की मुझे याद आ गई। इट इज नॉट इजी, ट्रस्ट मी, द फास्टेस्ट बॉलर ऑफ टेनिस क्रिकेट एंड यू हिट हिम लाइक दिस, भावेश शेलार, सैल्यूट टू यू ब्रदर, यू डिजर्व इट। बना के मारा हुआ फटका, बना के मारा हुआ शॉट। इस बार गेंद अंदर की जानी आई थी, बल्ले के मुंह को बंद करते हुए खेला, एक रन पूरा किया, दूसरे की दौड़ लगाना चाहते थे, मना किया। इस तरह की सिचुएशन आती रहेगी, सबसे बड़ी बात है हिम्मत नहीं हारना है। भावेश शेलार उस शैली का बल्लेबाज है कि जो रुककर खेलने का प्रयास करता है और एक बार जब टूट पड़ता है तो कुछ भी कर सकता है। विश्वजीत, 7 गेंदों में उन्होंने कोई रन नहीं दिया था और उसके बाद आप देखे 2 गेंदों में उन्होंने
जो रन खर्च की है ये क्रिकेट है मेरे दोस्त। काही होऊ शकते या क्रिकेटच्या खेळात, तुम्हाला संयम ठेवावा लागतो मॅच मध्ये, सातत्याने मॅच मध्ये राहावं लागतं आणि तोच प्रयत्न या ठिकाणी। विश्वजीत ठाकूर नो डाऊट वेगाचा बोलबाला आहे, परंतु त्याला कलात्मकतेने उत्तर देण्याचा प्रयत्न भावेशने केला आणि असाच प्रयत्न मात्र या ठिकाणी मी तर म्हणेल आम्ही त्यांना देखील करावा लागेल। चंद्रा सर, दोन्ही दोघे खेळाडू चांगले आहेत, मी दोघांना जवळून बघितलंय, कोरी पण एक नंबर खेळाडू आहे। कोरी ने इस बार बल्ला घुमाया, गैप में गई है गेंद, कम से कम दो की कोशिश की जा सकती है वहां पर, और दूसरा रन दौड़कर पूरा कर लेंगे, इसमें कोई संदेह की बात नहीं होगी। बिल्कुल इस तरह फील्डिंग पर प्रेशर बनाना होगा, कोरी का लय में आना बहुत जरूरी है कांदारी किंग्स के लिए। बहुत अच्छा, बल्ले को स्वाइप किया था मानो, और पहला रन तेज पूरा किया जिसके कारण दूसरे का मौका बना और दूसरा पूरा कर लिया। बंडी का थ्रो भी बढ़िया था, अजीत की हाइट अच्छी है, लेकिन बल्ले को ग्राउंड करते हुए रन पूरा कर लिया था अमित कोरी ने। कोरी का साथ निभाया भावेश शेलार ने, बर्थडे बॉय, जन्मदिन मनाना चाहेंगे आज जीत के साथ। मैं जीतूंगा ये मन में विचार रखकर खेलना होगा, आई विल विन, आई कैन डू इट। इस बार गेंद के नीचे बंटी, और बंटी ने वहां पर कैच मुकम्मल कर लिया, खुशी का इजहार, अमित कोरी आउट। अमित कोरीचं माघारी परतणं या ठिकाणी नक्कीच इंडो रायडर्ससाठी फायद्याचं असणार आहे, कारण त्यांच्यासारखं एक महत्वपूर्ण विकेट या ठिकाणी मिळतोय आणि विश्वजीत ठाकूर यांच्या खात्यात आणखीन एक विकेट जाताना पाहायला मिळते। सर, आठवी विकेट। विश्वजीत ठाकूर को विकेट दिए बगर उससे रन लेना मतलब किसी पठान से बिना कर्ज के, बिना ब्याज के कर्ज लेने वाली बात है। तो ठाकुर जो है ये रन भी देगा लेकिन सामने ब्याज भी लेगा विकेट का। सर, परंतु या ओव्हर मध्ये रन आल्या म्हणजे गरजेचं होत्या, कांदारी किंग्स संघाला काय पाहिजे होतं तर रन पाहिजे होत्या। पहिली ओव्हर मेडन गेली होती, दुसऱ्या ओव्हर मध्ये कशा बशा 8 रन आले आणि तदनंतर 11, म्हणजे धावसंख्येचा ग्राफ आता वर चढायला लागलाय, लक्ष जे आहे लक्षापासून टीम थोडीशी दूर चालली आहे, परंतु अशक्य नाहीये, हे आव्हान पार केलं जाऊ शकतो। तीन ओव्हर के बाद स्कोर 19 रन बने हैं, 18 गेंदों में 43 रनों की जरूरत है, और दिनेश नाकरानी अब आ चुके हैं, बहुत ही सीनियर प्लेयर। चंद्रकांत, अब सबसे बड़ी बात है कि दोनों लेफ्टी बैट्समैन हैं, तो किस तरह से वो गेंदबाजी का सामना करेंगे ये देखना होगा, और गेंदबाजी के लिए आ रहे विवेक शेलार, भिवंडी के बहुत ही मशहूर और मारूफ गेंदबाज है। प्रहार चषक में उन्होंने डोंबिवली ग्रामीण स्टार के लिए जो खेला था वो आज भी हम भूले नहीं है। कल दोस्तों हमारे 10 मुकाबले शुरू होंगे सुबह 9 से लेकर रात तक, 8:30 बजे रिपोर्टिंग टाइम रहेगा। कल का पहला मुकाबला साक्षी स्टार एंटरप्राइजेस और विक्रोलियंस। प्रेक्षकांनी आजच्या प्रमाणे उदयी सहकार्य करायचं आहे, आज आपण जो काटेकोरपणे केवळ 15 खेळाडू आणि 2 मॅनेजर अशा 17 लोकांना केवळ आतमध्ये सोडलेलं आहे आणि उद्या देखील तेच असणार आहे। सर्वांना विनंती या मॅचचा घरून, कारण काही मर्यादा आहेत, आपल्याला ही स्पर्धा यशस्वी करायची असेल तर त्या मर्यादेचं पालन करायचं आहे। आज ज्याप्रमाणे आपण घरी बसूनच या मॅचचा आनंद घेतला, उद्याही कुणीही आपल्या आवडत्या खेळाडूंना उद्याच्या दिवस म्हणजे या स्पर्धेपुरतं ना घरूनच पाहायचं आहे आणि या स्पर्धेसाठी ज्या लिमिटेशन्स आहेत त्या मर्यादेंचं पालन करायचं आहे। 20 for 3, 20 for 3, इस बार पटक कर की गई गेंद विवेक शेलार के पास। देखिए ज्यादा ऊंचा कद नहीं है लेकिन गेंदों को जिस तरह से वो कर रहे हैं, तुरंत अंपायर उनकी तरफ इशारा कर रहे हैं कि शायद आपने ओवर का एक बाउंसर कर दिया है। मुंबई के रमाकांत देसाई, जिनको टाइनी के नाम से जाना जाता था, काफी छोटा कद था बट ही यूज्ड टू जनरेट दैट पेस। विवेक शेलार युवा खिलाड़ी है और कुछ कर दिखाने की चाहत है उनके दिल के अंदर, तो शेलार के सामने अब शेलार आए,
तुम्ही शेलार आम्ही पण शेलार। बॉर्डर फिल्म में जैकी श्रॉफ का एक डायलॉग है, अगर तुम ही तुम हो तो क्या तुम हो, और अगर हम ही हम हैं तो क्या हम है। तो इसलिए मुकाबला तो तब मजा आता है जब शेलार वर्सेस शेलार, पवार वर्सेस पवार, शेट्टे वर्सेस शेट्टे, शिंदे वर्सेस शिंदे और पंड्या वर्सेस पंड्या हो। क्या बात है जी। हाँ, मैं एक चीज भूल गया, जादव वर्सेस जादव। इस बार क्या खूबसूरत अंदाज में वो कवर ड्राइव खेला है, कैमरे में कैद करने लायक चौका। खूपच म्हणजे मी तर म्हणेल शेलार वर्सेस शेलार, म्हणजे शेलारला शेलारने प्रत्युत्तर देखील दिलं, मागील दोन चेंडू निर्धाव टाकले जरूर, परंतु आता पहा काय कलात्मकता दाखवली, क्रिकेटचा पुस्तकी फटका। और सबसे बड़ी बात यह है कि अपने बल्ले से उस गेंद को इस तरह काटा जिस तरह कल रात 12 बजे उन्होंने बर्थडे का केक काटा होगा। इस तरह के चौके आने चाहिए, कांदारी किंग्स की सल्तनत अपने आप को प्रस्थापित करने की कोशिश कर रही है। स्कोर आगे बढ़ता हुआ अब जाकर 24-3। इस बार स्ट्राइकर एंड अंपायर के पीछे बैकवर्ड ऑफ स्क्वायर, राकेश कहार के पास एक रन, 25-3 लक्ष्य 62 का है, रन बने हैं 25, अब 37 की जरूरत और इसके बाद दो ओवर का खेल बाकी। 13 गेंदों में 37 रन, 13 बॉल्स 37 रन, 13 चेंडू 37 धावा। इस बार भी एक रन और अब आखिरी 12 गेंदों में 36 रनों की जरूरत है, हर बॉल पर 3 रन बनाने पड़ेंगे जो थोड़ा मुश्किल काम नजर आ रहा है। एक अच्छा ओवर विवेक शेलार ने किया, 7 रन खर्च किए चंद्रकांत शेटे। अब ये स्टेज पर आपको क्या लग रहा है? तसं पाहिलं गेलं तर आता इंडो रायडर्स मॅचवर पकड मिळवली आहे सर, परंतु अशक्य नाहीये। तुम्ही या अगोदरची इनिंग देखील आठवा की अशाच पद्धतीची परिस्थिती होती, परंतु शेवटच्या षटकात झाली आक्रमण, तशा पद्धतीची आक्रमण करावी लागतील। लक्ष थोडंसं दूर गेले परंतु अशक्य नाहीये, या ठिकाणावर मोठमोठे प्रहार तुम्हाला करावे लागतील आणि ते जर झाले तर मात्र मॅच कांधारी किंग्स सुद्धा जिंकू शकते। मी तर म्हणेल भावेश नजर बसवली आहे, नकराड यांच्याकडून मोठे फटके अपेक्षित आहेत, अजूनही त्यांचा हुकमाचा एका मागे आहे, म्हणजे आतिश केदारे बॅटिंगला येण्याचं बाकी आहे, ही योग्य वेळ आहे आतिश केदारेने देखील येण्याची। तर पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये ते कधी बॅटिंगला येतात तेही तेवढंच महत्त्वाचं आहे, त्यामुळे म्हणजे लक्षापासून दूर परंतु अशक्य नाहीये, तर आता प्रयत्न करावे लागतील। आखरी ओवर करेंगे फिरोज, बहुत ही जबरदस्त प्रदर्शन प्रहार चषक और 10 PL में, और गोरेगांव से वास्ता रखते हैं। बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए दिनेश नाकरानी, 12 बॉल 36। नाकरानी ने बल्ले को स्वाइप करते हुए खेला है मिड विकेट की तरफ, एक से ज्यादा रन नहीं मिल पाएगा, थोड़ा स्लिप होते हुए। जी हाँ, अब मैदान थोड़ा सा फिसलन वाला हो चुका है। ग्यारह गेंदे 35 रन, 11 चेंडू 35 धावा, 11 बॉल्स 35 टू विन। बंटी पटेल की क्षेत्ररक्षण की भी दाद देना चाहूंगा, एक ऐसा खिलाड़ी जो आप अपनी टीम में चाहेंगे। भावेश शेलार 11 गेंदे 35 रन, हर दूसरी बॉल पर मैदान के बाहर गेंद का जाना जरूरी। जी हां, भेज दिया, पहली हसरत को पूरा कर रहे हैं, नहीं हो पाएगा, वहां पर कैच ले लिया गया और भावेश आउट होते हुए। जीवित मात्रे के हाथों में कैच आ गया और भावेश शेलार की बारी समाप्त, और नए बैट्समैन के रूप में जा रहे हैं अब हितु जाडेजा। बहुत ज्यादा ऊंचाई पर गेंद थी और जीवित के हाथ में आता हुआ कैच,
फिरोज को मिलती हुई सफलता और पैंतीस रनों की जरूरत है, गेंदें बची हैं 10। डॉट बॉल, बहुत ही बढ़िया विकेट कीपिंग का मुजाहिरा दस्तानों में कैद करते हुए अजीत मोहिते। फिरोज ने अच्छी शुरुआत करके दी है, 9 गेंदे 35 रन, 9 बॉल्स 35 रन टू विन। इस बार अपील थी पगबाधा की, लेकिन शायद उसको दरकिनार किया जाएगा लेग बाय के रूप में। एक रन अंपायर अनिल आवड़ेगांवकर द्वारा घोषित किया गया। अब गेंदे बची है 8 और रन चाहिए 34, 8 बॉल्स 34 रन्स। आता फिरोज आपल्या वेगाचे जलवे दाखवत आहेत, वेग आणि मुंबईत आपण म्हणतो ना की वेगवान गोलंदाज, मुंबईतील बिलाल असतील, अभिषेक माने असतील, त्याचबरोबर फिरोज असतील, ही नव्या पिढीतील काही वेगवान गोलंदाजांची नावे आता पुढे येऊ लागलेत सर। 8 गेंदों में 34 और दिनेश नागरानी तैयार। एक और धीमी गेंद और यहां पर हौसले और इरादे दोनों को पस्त करती हुई। अब 7 गेंदे और 34 रन। इस बार उठा दिया, अब यह रॉकेट है स्कर्ड मिसाइल की तरह, बॉल मैदान के बाहर लैंड होती हुई, धूम धड़ाका 6 रन, यानी कि आखिरी 6 गेंदों में 28 रन चाहिए चंद्रकांत जी। नक्कीच, म्हणजे इकडे संधी आहे, म्हणजे संपूर्णच मॅचच्या बाहेर नाही गेले, कारण आणि ते ज्या वेळेला स्ट्राईकवर शेवटच्या ओव्हरमध्ये काय होते पाहायचं आहे। असे असंख्य चमत्कार देखील आपण क्रिकेटमध्ये पाहिलेत, परंतु चमत्कार आपण इंडोर रायडर्स खूप चांगली बॉलिंग लाईनअप त्यांच्याकडे आहे, तर पाहूया, प्रयत्न तर करावे लागतील। 6 गेंदों में 28, यस चंद्रकांत। एक प्रश्न पडला आहे, यांचा मॅच विनर एक प्लेअर आहे आतिश, तो कसं काय नाही आला बॅटिंगला, हा एक प्रश्न या मॅचमध्ये आहेच। असेल त्यांची वेगळी स्ट्रॅटेजी असेल, पण वाटतं ना की मेन मॅच विनर प्लेअर आपल्या टीममध्ये असताना तो अजूनपर्यंत बॅटिंगला कसा येत नाही। जी हां, 6 बॉल में 28 रन और अंकुर सिंह आखिरी ओवर करेंगे और अंकुर सिंह के सामने हितेंद्र सिंह जाडेजा, हितू जाडेजा। इस बार बैठक शॉट था स्क्वायर ऑफ द विकेट, 1 रन, 5 गेंदे 27 रन, 5 बॉल 27। इस बार अंकुर सिंह ने बल्ले का भारी सिरा लिया था उस गेंद ने और दिनेश नागरानी आउट होकर वापस लौटते हुए। अजीत मोहिते के हाथों में गेंद फंसती हुई और एक बड़े विकेट का पतन यहां पर, विकेट नंबर 5। और अब बल्लेबाजी के लिए मैदान में कौन उतरेगा इसकी इंतजारी। आतिश केदारे का अब आगमन हो चुका है। चार गेंदे 27 रन, 4 बॉल्स 27 टू विन।
और यहां पर क्लीन बोल्ड, आतिश केदारे शून्य पर आउट होते हुए, तीन गेंदों में 27 रनों की जरूरत और अब हैट्रिक पर आते हुए अंकुर सिंह, परफेक्ट यॉर्कर, बेस ऑफ द स्टंप जिसको कहा जाता है, स्टंप टू स्टंप, छोटे रनअप में कद्दावर, ऐसे खिलाड़ी नए बैट्समैन है अकरम बोनी। तीन गेंदों में 27, आज की शाम का ये चौथा मुकाबला, इसके बाद का आखिरी मुकाबला इस मैच की विजेता टीम और 11 वॉरियर्स दुबई के बीच होगा। यहां पर कैच का मौका जरूर था लेकिन काम बहुत अच्छे तरीके से कर लिया है इस मुकाबले में इंडो राइडर्स येनबू सऊदी अरेबिया, कांदारी किंग्स मुंबई के सामने विजय के लिए अब मोहर लगानी बाकी है। चंद्र क्या कहेंगे? मला असं वाटतं रायगडकरन सूर गवसलाय आणि म्हणून त्यांचा आताच्या मॅचचा परफॉर्मन्स एकदम भारी झालाय, फिल्डिंगचा पण चांगला झालाय आणि बॉलिंगचा आणि बॅटिंगचा खूप सुंदर गेम त्यांनी केलेला आहे। इस बार बॉलर के सर के ऊपर से खेल दिया है, बॉल मैदान के बाहर जाएगी चार रन के लिए लेकिन मैच को जीत कर अब आखिरी मैच में खेलने की पात्रता हासिल कर दी है इंडो राइडर्स येनबू ने, जिनका मुकाबला होगा यहां पर 11 वॉरियर्स दुबई के साथ। सऊदी अरेबिया और दुबई की टीम आपस में टकराएंगी। तो बहुत भव्य विजय कही जाएगी यहां पर बाईस रन से यह मुकाबला जीता है। और इस मैच के मैन ऑफ द मैच की तरफ हम तवज्जो करेंगे। योगेश पवार इज मैन ऑफ द मैच, 15 बॉल्स 34 रन्स। तो हेलो 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 70-70 प्रेझेंट्स मुंबई क्रिकेट बिग बॅश, खूप महत्वाची मॅच होती, डुओ डाय मॅच आणि डुओ डाय मॅच मध्ये ज्यावेळेला दोन संघ अस्तित्वाच्या लढाईसाठी खेळत होते आणि अशा परिस्थितीमध्ये अस्तित्वाची लढाई जिंकली ती इंडो रायडर्स संघाने, त्यामध्ये खूप महत्वाच्या क्षणी ज्यावेळेला शेवटचं षटक होतं बिलालचं त्या ओव्हरमध्ये
रनची आवश्यकता होती आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचा रणजीपटू अक्षरशः बरसला बॉलर्सवर आणि खूपच चांगल्या सुस्थितीमध्ये घेऊन ठेवला आपल्या संघाला आणि तोच ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 15 बॉल फेस करत असताना 34 रनची धुवाधार खेळी करणारा योगेश पवार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विकी कंदारी सरांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊन सन्मान करायचा आहे योगेश पवार यांचा. या स्पर्धेची ही आकर्षक अशी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते मॅन ऑफ द मॅच साठी योगेश पवार यांना. 15 बॉल मध्ये 34 रन केले, 34 रन 15 बॉल्स मध्ये दमदार बॅटिंग शेवटच्या डेथ ओव्हर मध्ये ज्यावेळेला आवश्यकता होती रनची टीमला आणि ती पूर्ण करत असताना. योगेश पवार आहेत माझ्याबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. किती महत्वाचा सामना होता कारण एक मॅच तुमच्या टीमने गमावली, प्रेशर होतं आणि अशा प्रेशर सिच्युएशनमध्ये तुम्ही बॅटिंगला गेला, संयमाने खेळ सुरू होता, शेवटच्या ओव्हरमध्ये एका बॉलरला टार्गेट केला आणि एक चांगलं टार्गेट तुम्ही सेट केलं आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. काय भावना आहेत या मॅचच्या दरम्यान? इथे एकतर विकेट फार फास्ट आहे आणि तुम्ही जोपर्यंत विकेटवर आहात तोपर्यंत कॅपिटलाइज करू शकता किती कुठल्या पण ओव्हरला. तुम्ही डायरेक्ट जाऊन मारणं इथे फार अवघड आहे, म्हणजे एखाद दुसरा माठ्यासारखा वगैरे बॅट्समन मारू शकतो, पण आपल्याला जर खेळायचं असेल तर तुम्हाला जास्तीत जास्त बॉल्स तिथे खेळायला पाहिजेत. आणि शेवटच्या ओव्हरबद्दल बोलायचं झालं तर बिलालला पण तसं बघायला गेलं तर तो पण वॉर्मअप नव्हता, त्यामुळे त्याचे पण जरा अजून बॉल जसे पाहिजे तसे निघत नव्हते, तर त्याचा फायदा मी घेतला आणि आमच्या बॉलर्सनी आता बॉलिंग मस्त टाकली आणि फिल्डिंग पण चांगली झाली, तर आय होप की आम्ही असेच पुढचा राऊंड पण खेळू. महत्वाच्या मॅचमध्ये ज्यावेळेला आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवतो आणि खूप महत्वाची मॅच होती कारण इथे जर पराभूत झाला असता तर स्पर्धेमधलं आव्हान संपलं असतं, त्यावेळेला आता तुमचा संघ आणखीन एक महत्वाची मॅच खेळणार कारण यानंतरचा सामना देखील डू ऑर डाय आहे दोन्ही टीमसाठी. एका बाजूला 11 वॉरियर्स आहे, दुबईचा संघ म्हणजे भूषण पाटीलचा संघ आणि तुमचा संघ, या मॅचसाठी काय स्ट्रॅटेजी आहेत? आताच बघायला गेलं तर पहिली बॅटिंग आली तर परत 60 करायचा आणि जर त्यांनी जर पहिली बॅटिंग केली तर आम्ही त्यांना 40 आतमध्ये रोखायचा प्रयत्न करू. एक आम्हाला प्लस पॉईंट असा आहे की आम्ही आधीची मॅच जिंकलो आहे आणि ते आधीची मॅच हारलो आहे, तर तो एक आम्हाला प्लस पॉईंट आहे, तर बघूया आता काय होतं. शुभेच्छा आहेत त्या मॅचसाठी देखील योगेश पवार. तर हा होता या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच. खूप चांगली बॅटिंग केली, 15 बॉलमध्ये 34 रनचा पाऊस अक्षरशः पाडला या ग्राउंडवर आणि यानंतरच्या मॅचच्या टॉससाठी मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला इथे आमंत्रित करतो. इंडो रायडर्स सौदी अरेबिया आणि त्याचबरोबर 11 वॉरियर्स दुबई टीमचा कॅप्टन भूषण पाटील, वेलकम, स्वागत आहे दोन्ही कॅप्टनचं. 70-70 चे प्रोप्रायटर तारीफ भाई सय्यद यांच्या शुभ हस्ते आजच्या दिवसातला लास्ट मॅचचा टॉस होतोय. हेड्स इज द कॉल अँड टेल सिटीज टॉस इथे जिंकलाय कॅप्टन ऑफ टीम इंडो रायडर्स मिस्टर अंकुर सिंग याने आणि टॉस जिंकल्यानंतर आपण त्याला विचारू की आपका डिसिजन होगा. सर बॉलिंग करेंगे. ये काफी क्रूशल मैच है आपके लिए क्योंकि अगर यहां से हारे तो प्रतियोगिता से बाहर. भूषण का टीम आपके सामने, क्या स्ट्रैटेजी होगी, कितने रनों पर रोकने का प्रयास इस टीम को आपका होगा? सर हम कोशिश करेंगे कि हमने जिस तरीके से बॉलिंग डाली भी ये मैच में तो पूरा कोशिश रहेगा कि मतलब ऐसे बॉलिंग करें और 40 रन के अंदर रोकें. क्या आपको लगता है जो ड्यू फैक्टर है, जो शबनम अभी ग्राउंड पर हमें नजर आ रही है, बॉलिंग करने का फैसला आपके टीम ने किया तो एक माइंडसेट के साथ आपकी गेंदबाजी होगी, जिस तरह से योगेश पवार ने बल्लेबाजी की इस मुकाबले में आपने जैसे कि कहा कि कम से कम रनों पर रोकने का प्रयास हमारे टीम का होगा, तो कौन से ऐसे गेंदबाज है जो कम से कम रनों पर रोकने का प्रयास करेंगे भूषण की टीम को? एक्चुअली हमारे टीम में सारे बॉलर्स कैपेबल हैं जो एक अच्छा लाइन डाल सकते हैं, तो मुझे सबको बैक करना है. बेस्ट ऑफ इस मैच के लिए अंकुर सिंग. भूषण टॉस इथे गमावलेला आहे, टॉस किती इम्पॉर्टंट होता या मॅचसाठी? इम्पॉर्टंट तर होतं पण ठीक आहे, आता पहिली बॅटिंग आले तर चांगला जर बोर्डवर आम्ही देखील 60 धावा केले तर त्यांना देखील प्रॉब्लेम होऊ शकतो चेस करताना, कारण की कंडिशन्स पहिली सकाळची कंडिशन्स वेगळी होती आणि आताची कंडिशन्स डिफरंट आहे, कारण की 60 रन या ग्राउंडवर तुम्ही इझिली नाही करू शकत कारण की हवा नाही आहे, मॉइश्चर ह्युमिडिटी जास्त आहे, तर 60 जर आम्ही या विकेटवर आम्ही जर काढले तर आमचे पण बॉलर्स डिफेंड करतील असं मला वाटतं.
दोन्ही मॅच मध्ये प्रथमेश पवारने खूप चांगली सुरुवात दिली, स्वतः तू खूप चांगली सुरुवात देऊन त्यानंतर आउट झाला. मागच्या मॅच मध्ये काही चुका झाल्या टीम कडून, कारण पहिल्या मॅच पहिल्या ओव्हर मध्ये 19 रन, त्यानंतर कुठेतरी स्कोरचा जो ग्राफ होता तो खाली आला. या मॅच मध्ये तशा चुका आता मात्र तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतात. तर कुठल्या बॅट्समॅनवर भरोसा असेल आणि कोणी कोणी रन करणं गरजेचं आहे या मॅच मध्ये? नक्कीच, जेव्हा क्रुशल मॅच असते तर आपले टीमचे जे सिनियर्स आहेत त्यांनी खूप कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. तर माझी इच्छा असेल प्रथमेश पवार, किरण पवार, नवाज खान आणि पिंटू परचा असे चांगले खेळाडू आहेत, तर त्यांनी युटिलाइज करून क्रिकेट खेळायचं आणि समोरच्या टीमला थोडं प्रेशराइज करायसाठी, आपल्या बॉलरसाठी थोडे रन्स द्यायचे, म्हणजे ते देखील चांगल्यारीत्या गोलंदाजी करतील. खूप महत्वाचा सामना आहे आजच्या या रात्रीमधला, हा शेवटचा सामना आहे. काही बदलाव तुमच्या टीममध्ये असतील का या लास्ट मॅचसाठी? कारण पहिल्या दोन मॅचपैकी एक मॅच तुम्ही जिंकलात, एक मॅच तुम्ही पराभूत झालेला आहात आणि ही मॅच महत्वाची असल्या कारणाने काही अमूलाग्र बदल तुमच्या टीममध्ये तुम्ही केलेत का? हो नक्कीच, हनुमंता इंजर्ड झाल्यामुळे त्याची रिस्ट गेली, मुले पिंटू परचा त्याच्या ऐवजी खेळतो. तर पिंटू परचाला तुम्ही संधी दिलेली आहे आणि इथे टॉस झालेला आहे. टॉस इथे इंडोर रायडर्स टीमचे कॅप्टन अंकुर सिंगने जिंकला. टॉस जिंकल्यानंतर लगेचच त्याने निर्णय घेतला की आम्ही बॉलिंग करणार या मॅच मध्ये आणि समोरचा जो संघ आहे इलेव्हन वॉरियर्स दुबई म्हणजे भूषण पाटीलच्या टीमला कमीत कमी रन पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. लास्ट मॅच अगदी थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे, आपण लगेचच कॉमेंट्री बॉक्स कडे वळणार आहोत. पाहत राहा, ऐकत राहा 70-70 प्रेझेंट्स मुंबई टेनिस क्रिकेट बिग बॅश. थँक्यू.